चला तर आज चालू करायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचे लास्ट लेक्चर दोन लेक्चरमध्ये जरा टेक्निकल इश्यू आल्यामुळे आपण थोडेसे प्रॉब्लेम्स थांबवले होते. आता आपल्याला पुढचे जे आहेत 41 पासून 100 पर्यंत चार टेस्ट सिरीज तुमच्या तयार झालेल्या आहेत. त्यासोबतच आपल्याला आता पुढचा पार्ट डिस्कस करायचा आहे आणि या पुढच्या पार्टसाठी 41व्या प्रश्नावरती आपण स्टॉप केलं. आजपासून आज जो आहे पुढच्या 60 क्वेश्चन्सचा आपण पाहून घेऊयात एकदा, म्हणजे ते कन्सेप्ट आपल्या क्लिअर होऊन जातील. पाहताय तुम्ही की ही टेस्ट सिरीज तुम्हाला मी याच्यामध्ये पण दिलेली आहे, टेस्ट सिरीजमध्ये पण. ज्या विद्यार्थ्यांनी लेखापालची बॅच जॉईन केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये फ्रीमध्ये टेस्ट सिरीज देतोय. परंतु तुम्ही त्या टेस्ट सिरीजला सॉल्व करत नाहीये, त्या टेस्ट सिरीजला सॉल्व करून घ्या, तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. अन्यथा त्याचा फायदा कोणत्याही प्रकारचा मिळणार नाही. त्यासोबत मी व्हिडिओ पोस्ट करतोय, कारण या व्हिडिओमधून मी तुम्हाला मॅक्झिमम कंटेंट जो आहे तो क्लिअर करतोय याच्यामधून. तर क्वेश्चन नंबर 41, ओके. आयपीओ स्टँड फॉर आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. ज्यावेळेस कंपनी नवीन एस्टॅब्लिश होत असते किंवा पहिल्यांदा त्यांचे शेअर्स मार्केटमध्ये घेऊन येत असते त्यावेळेसच आयपीओ इश्यू केला जात असतो. इनिशियल सुरुवातीला जी पब्लिकला ऑफर दिली जाते त्याला आपण आयपीओ असं म्हणतो. ओके, तर आयपीओ स्टँड फॉर इनिशियल पब्लिक ऑफर. याच्यामध्ये चार ऑप्शन्स आहेत तुम्हाला. इनिशियल पब्लिक ऑफिस आपलं ऑफर आन्सर आहे. इनिशियल पब्लिक ऑफरिंग किंवा ऑफर हे आन्सर आपलं बरोबर आहे. इंडियन पब्लिक ऑफरिंग हे पण नाहीये. नन ऑफ द अबो हे पण ऑप्शन येणार नाही. पुढचा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये आपला पुढचं सोल्युशन काय पहा. आयपीओ स्टँड फॉर इनिशियल पब्लिक ऑफरिंग and IPO is the first sale of company stock to the public allowing the company to raise capital issuing shares to investors. हा जर आयपीओ मधलं रजिस्ट्रार ऑफ कंपनी, लास्ट लेक्चर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मी रजिस्ट्रार ऑफ कंपनी कोण असतो, प्रमोटर कोण असतो, मेंबर्स किती असतात त्याच्यामध्ये कोणत्या कंपनीसाठी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी मिनिमम मेंबर्स रिक्वायर्ड किती आहेत आणि मॅक्झिमम 2013 ऍक्टनुसार किती झालेले आहेत, हे संपूर्ण कंडिशन्स मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. द प्रायमरी पर्पज ऑफ एन आयपीओ आर टू. प्रायमरी पर्पज जो आहे इनिशियल पब्लिक ऑफरचा तो काय असतो, तर तो असतो रेज कॅपिटल, भांडवल उभं करणं, प्रोव्हाइड लिक्विडिटी, जे लिक्विडिटी असेल त्यांना, म्हणजे एक पैसा प्रकारचा. अँड आयपीओ प्रोव्हाइड्स लिक्विडिटी टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स इन्क्लुडिंग फाउंडर, अर्ली इन्व्हेस्टर अँड एम्प्लॉईज हू ॲड शेअर्स इन द कंपनी. दे कॅन सेल देअर शेअर्स ऑन द ओपन मार्केट. ओपन मार्केटमध्ये पण सेल करू शकतात ते. एनहान्स व्हिजिबिलिटी, ॲक्सेस टू पब्लिक मार्केट. The process of conducting IPO involves extensive regularity and financial requirements, including filing prospectus with relevant authorities, determining offering price, etc. IPO चं हे मीनिंग आहे त्याच्यामध्ये. इन्व्हेस्टर्स हू पार्टिसिपेट इन IPO हॅव ऑपॉर्च्युनिटी टू बाय शेअर्स इन द कंपनी ॲट द ऑफरिंग प्राईस विच इज डिटरमाइंड बिफोर द स्टॉक बिगिन्स ट्रेडिंग ऑन द ओपन मार्केट. आफ्टर द IPO स्टॉक इज ट्रेडेड फ्रीली ऑन द स्टॉक एक्सचेंज अँड इट्स प्राईस इज डिटरमाइंड बाय द सप्लाय अँड डिमांड. म्हणजे शेअर मार्केटची कंडिशन येते याच्यामध्ये. ओके, तर होते आयपीओ बेस कन्सेप्ट. 41वा प्रश्न इनिशियल पब्लिक ऑफर. याच्यामध्ये त्यांना मिनिमम सबस्क्रिप्शनची एक रिक्वायरमेंट असते. मिनिमम सबस्क्रिप्शन हे त्यांना कलेक्ट करावं लागतंच. ओके, तर मिनिमम सबस्क्रिप्शन हे नियर अबाउट 90% ऑर अबो. जेवढे शेअर्स विकायला काढलेत त्याच्यातले 90% ऑर अबो शेअर्स त्यांना होल्ड केले पाहिजेत पब्लिकने, इन्व्हेस्टर्सनी, तर तो आयपीओ ग्राह्य धरला जातो. क्वेश्चन नंबर 42, द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 कम इन टू फोर्स. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे 1872चा तो केव्हा ऍक्ट फोर्समध्ये आला, तर हा कायदा 1872 साली तयार झालता आणि 1 सप्टेंबर 1872 ला म्हणजे फर्स्ट डे ऑफ सप्टेंबर तेव्हापासून ऍप्लिकेबल आहे. आता 2019 मध्ये आर्टिकल 370 आणि 35A म्हणजे सेक्शन 370 आणि 35A आर्टिकल जे एनडीएच्या सरकारने आहे ते काढलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, तर हा अर्थ याच्यासाठी खूप इलिजिबल आहे.
इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट म्हणजे भारतामध्ये ज्या काही प्रकारचे करार होतील त्या करारासाठी सगळ्यात बेसिक जो करार असेल कॉन्ट्रॅक्ट असेल, म्हणजे कोणताही कॉन्ट्रॅक्ट करा तुम्ही, कंपनीमध्ये येत असताना कॉन्ट्रॅक्ट करताल, पार्टनरशिप मध्ये कॉन्ट्रॅक्ट करताल, इन्शुरन्स कंपन्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेल, प्लेज असेल, बेलमेंट असेल, हे कोणत्याही प्रकारचे करार करण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टला बेस कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असतो, तो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 ला देण्यात आला. तुम्हाला मॅक्झिमम कायदे जे पाहायला मिळतील ते 1872 नंतरचेच कायदे पाहायला मिळतील. जो आपला इंडियन निगोशिएबल निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे तो 1881 आहे, त्याला सुद्धा बेस जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1872 कायद्याच्या कम्प्लिमेंट म्हणजे काही कम्प्लिशन्स असतील ते केले पाहिजेत, तरतुदी फॉलो केल्या पाहिजेत. पार्टनरशिप ऍक्ट तुम्हाला असेल 1932, सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आहे 1930, जुना इंडियन कंपनीज ऍक्ट होता 1956, आरबीआयचा ऍक्ट आला 1934, त्याच्यानंतर रिन्युअल झाला त्याच्यामध्ये 1949 ला, 1934-1935 साली. त्याच्यानंतर बरेच जे ग्रॅच्युटी ऍक्ट आले, बोनस ऍक्ट आले, बोनस ऍक्ट 1961-65 साली, आणि त्याच्यानंतर 1971-72 साली तुमचा पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट आला, त्याच्यामध्ये बोनस ऍक्ट वेगळा, ग्रॅच्युटी ऍक्ट वेगळा त्याच्यामध्ये. म्हणजे हे जे ऍक्ट आलेले आहेत हे सर्व नंतर आलेले ऍक्ट आहेत, सुरुवातीचा ऍक्ट जो आहे तो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, आणि हा संपूर्ण भारतामध्ये लागू होता फक्त जम्मू आणि काश्मीरला सोडून. परंतु जसं कलम 370 आणि आर्टिकल 35A काढलं त्यांनी त्याच्यामधून, त्यावेळेसपासून जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा हा कायदा लागू व्हायला लागला. म्हणजे पूर्वी याच्याबद्दल एक स्टेटमेंट होतं, ऍप्लिकॅबिलिटी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टची ऍप्लिकॅबिलिटी जी आहे ती ऍप्लिकॅबिलिटी होल ऑफ इंडिया आहे, परंतु पहिलं कसं वापरलं जायचं याच्याबद्दल स्टेटमेंट, ऍप्लिकेबल टू होल ऑफ इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. आता जम्मू अँड काश्मीर एक्सेप्ट राहिलं नाही, जम्मू अँड काश्मीर मध्ये सुद्धा हे ऍप्लिकेबल झालेलं आहे, याच्यावरती एखादा एमसीक्यू क्वेश्चन येऊ शकतो म्हणून ही माहिती तुम्हाला सांगितली. द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 कम इन टू फोर्स 1 सप्टेंबर 1872, हे पुढे दिलेलं आहे पार्ट याच्यामध्ये. द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 कम इन टू फोर्स ऑन 1 सप्टेंबर 1872, इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट पीसेस ऑफ लेजिस्लेशन गव्हर्निंग कॉन्ट्रॅक्ट इन इंडिया. जी तुम्हाला मी आत्ता माहिती सांगितली मराठी मधले तीच याच्यामध्ये दिलेला पार्ट आहे. पुढे क्वेश्चन नंबर 43, मॅच द पेयर्स कॉन्ट्रॅक्ट प्रॉमिस अग्रीमेंट आणि क्वाझी कॉन्ट्रॅक्ट सेक्शन. तर याच्यात पेअर म्हणजे जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आपल्याला आणि याला मॅच करायला सांगितलेल्या आहेत. तर याच्या जोड्या लावताना जर बघितलं ना तर अग्री पहा, सेक्शन सांगतोय तुम्हाला, अग्री याच्यामध्ये किती ई आलेले आहेत, 2 ई आलेले आहेत, तर अग्रीमेंटचं सेक्शन 2 ई हे बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्ट मध्ये 2च, ओके 2 एच हे सेक्शन पण बरोबर आहे, आणि क्वाझी कॉन्ट्रॅक्टचे जे सेक्शन होतील ते 68 पासून 72 पर्यंत होतील, ओके. प्रॉमिस प्रॉमिस साठी सेक्शन 2 बी बरोबर आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट साठी ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 हे ऑप्शन तुमचे असतील याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये 1, 2, 3, 4 जो ऑप्शन 2 आहे हा आपला बरोबर आलेला आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट याचे सेक्शन्स दिलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये, ओके हे सेक्शन्स लक्षात ठेवा जर बाय चान्स विचारले तर, ओके. डॅश इज द प्राइस फॉर विच प्रॉमिस इज बॉट, ज्या प्राइस साठी प्रॉमिस करण्यात आलेलं आहे. आता पहा, तुम्ही ऑनलाईन बॅच खरेदी केली याचा अर्थ आपल्या दोघांमध्ये प्रॉमिस झाला. मी पहिल्यांदा तुम्हाला ऑफर दिली की मी ऑनलाईन बॅच चालू केलेली, तुम्ही जॉईन केलं. मी जी टीचिंग देतोय तुम्हाला ते तुमचं जे पैसा दिलेला आहे त्याच्या बदल्यामध्ये देतोय, म्हणजे दोघांना पण आपल्या कन्सिडरेशन आहे. मला कन्सिडरेशन तुमची फीज रिसीव होते आणि तुम्हाला कन्सिडरेशन तुमचं जे काही टीचिंग असेल एखाद्या सब्जेक्टचे ती टीचिंग तुम्हाला मिळते. तर हा पार्ट याच्यामध्ये आहे. म्हणजे कन्सिडरेशन मोबदला, कन्सिडरेशन म्हणजे मोबदला जो आहे तो एकमेकांना आपल्याला आपलं कार्य करण्यासाठी बांधील ठेवतो. तर त्याचा आन्सर येईल डॅश डॅश इज द प्राइस. जो प्रॉमिस आहे त्या प्रॉमिसचं जे प्राइस असेल एक्सचेंज असेल त्याला आपण काय म्हणणार, कन्सिडरेशन. मग कन्सिडरेशन
हे फक्त कॅश मध्येच दिलं जाईल असं नाही, कोणत्याही माध्यमातून दिलं जाईल. तुम्ही ऑफलाईन बॅचला असताल आणि तुमचं कशाचं तरी शॉप आहे, मी तुमच्या शॉप मधून गुड्स घेतल्या आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात मी तेवढ्याच रुपीजची टीचिंग फ्री मध्ये देणं, म्हणजे हे सुद्धा आपल्यासाठी कन्सिडरेशन झाले. दोन ऍक्ट होतील याच्यामध्ये. मग मनी पण येणार नाही, व्हॅल्युएशन पण येणार नाही आणि ऑल ऑफ दिस पण येणार नाही. कन्सिडरेशन इज द प्राइस फॉर विच प्रॉमिस इज वॉट. कन्सिडरेशन ही अशा प्रकारची प्राइस आहे ज्याच्यासाठी प्रॉमिस येतं. ओके, तर याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन. द टर्म यू आर लुकिंग फॉर इज कन्सिडरेशन इन अ कॉन्ट्रॅक्ट लॉ. कन्सिडरेशन इज द प्राइस ऑर समथिंग ऑफ व्हॅल्यू दॅट वन पार्टी द प्रॉमिसर ज्याने प्रॉमिस केले, ओके, ऑफर इन एक्सचेंज फॉर प्रॉमिस ऑर समथिंग ऑफ व्हॅल्यू ऑफ प्रोव्हाइडेड बाय द अदर पार्टी द प्रॉमिसी. कन्सिडरेशन इज अ फंडामेंटल एलिमेंट ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल तर लीगल कन्सिडरेशन त्याला असणं गरजेचं आहे. ओके, Which of the following is not true regarding consideration? Consideration च्या बाबतीत खालील पैकी काय बरोबर नाहीये? Consideration पहा, consideration च्या खालील पैकी काय बरोबर नाही? Consideration is an essential for valid contract. वरीच पाहिला आता आपण, पण ट्रू आहे. Consideration should be real. स्वप्नातलं कन्सिडरेशन असून चालणार नाही, रिअल असलं पाहिजे कन्सिडरेशन. आणि कन्सिडरेशन नीड नॉट बी ॲडिक्युएट, म्हणजे मी तुम्हाला टीचिंग देतोय त्याच्या बदल्यात तुम्ही एक रुपया मला देताय, तर ते ॲडिक्युएट कन्सिडरेशन. इनॲडिक्युएट झालं, पुरेसं नाही झालं. तुम्ही मला जी फीस देताय त्याच्यामध्ये मी फक्त एकच चॅप्टर शिकवणार, तर हे पण ॲडिक्युएट कन्सिडरेशन झालं नाही. कन्सिडरेशन दोघांना मिळतंय आपल्या, तुमच्याकडून कन्सिडरेशन मला मिळतंय आणि माझ्याकडून कन्सिडरेशन तुम्हाला मिळतंय. तर हे कन्सिडरेशन ॲडिक्युएट असलं पाहिजे, इनॲडिक्युएट नाही. म्हणून हा ऑप्शन याच्यासाठी बरोबर ठरतो. हे ट्रू नाहीये, नॉट ट्रू रिगार्डिंग कन्सिडरेशन. कन्सिडरेशनच्या बाबतीतलं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, कन्सिडरेशनचे अदर पॉइंट काय? तर कन्सिडरेशन मस्ट बी प्रेझेंट, आत्ता असलं पाहिजे कन्सिडरेशन. मी कमवेल त्यावेळेस देईल याच्यावरती विश्वास ठेवताल का? नाही. ओके, कन्सिडरेशन कॅन बी इन व्हेरियस फॉर्म्स. कोणत्याही फॉर्म मध्ये कन्सिडरेशन असू शकतं. मी म्हटलं की तुम्हाला पैशाच्याच मध्ये असावं असं नाही, तुम्ही त्याच्या बदल्यात माझं एखादं दुसरं काम केलं असेल तर ते सुद्धा कन्सिडरेशन म्हणून पकडलं जातं. फक्त ॲडिक्युएट असलं पाहिजे. पुढचं, ॲडिक्युएसी ऑफ कन्सिडरेशन, पुरेसं असलं पाहिजे कन्सिडरेशन त्यासाठी. ओके, कन्सिडरेशन जे असलं पाहिजे ते सफिशियंट कन्सिडरेशन असलं पाहिजे त्यासाठी. पुढचा जो पॉइंट आहे पास्ट कन्सिडरेशन इज नॉट जनरली व्हॅलिड, म्हणजे जे पास्ट कन्सिडरेशन आहे ते व्हॅलिड पकडलं जाणार नाही याच्यामध्ये. ओके, गिवन द स्टेटमेंट मेन्शनड इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द फोर्थ स्टेटमेंट इज जनरली ट्रू. पास्ट कन्सिडरेशन इज जनरली नॉट व्हॅलिड. मग त्याच्यामधला जर असा ऑप्शन आला त्याच्यामध्ये जर पास्ट कन्सिडरेशन तर ते व्हॅलिड समजलं जाणार नाही. ओके, ERP stands for Enterprise Resource Planning. ERP stands for Enterprise Resource Planning. हे टॅली ERP नाही जे म्हणता ना तुम्ही, टॅली ERP, तर एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग साठी हे ERP वापरलं जातं. ओके, तर एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, एम्प्लॉई रिसोर्स प्लॅन, एन्व्हायरमेंट रिसर्च प्लॅनिंग, नन ऑफ द अबो. तर त्याचा आन्सर नंबर आहे 1. याच्या बाबतीतली मी PDF तुम्हाला दिलेली आहे. ऍप्लिकेशन मधून PDF डाउनलोड करा, नाहीतर टेस्ट सिरीज मध्ये त्याची PDF दिलेली आहे ती PDF डाउनलोड करा, त्या PDF ला संपूर्णपणे वाचून घ्या. सेंट्रलाइज्ड डेटा, टॅलीमध्ये सगळा डेटा एका ठिकाणी राहतो. इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये, ऑटोमेशन आहे त्याच्यामध्ये, रिअल टाइम इन्फॉर्मेशन, जेव्हा जी माहिती पाहिजे ती माहिती तुम्हाला टॅली पुरवतं त्याच्यामध्ये, इम्प्रूव्ड कॅलिब्रेशन, स्ट्रीमलाईन लाईन्ड प्रोसेस, ओके, कस्टमायझेशन, त्याच्यानंतर स्केलेबिलिटी. ओके, एवढे पॉईंट्स आहेत त्याचे. तर हे पॉईंट्स तुम्ही रीड करून घ्या व्यवस्थित, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे अंडरस्टँडिंग होऊन जाईल. पार्टनरशिप इज फॉर्म्ड बाय द पार्टनर्स बाय. पार्टनरशिप कोणत्या प्रकारे पार्टनरशिप तयार होऊ शकते? तर पार्टनरशिपची आता जनरली काही इन्फॉर्मेशन बघूया. पार्टनरशिप ही पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार एस्टॅब्लिश होते. पार्टनरशिपचे काही फीचर्स आहेत. पार्टनरशिपचे फीचर्स बघत असताना सगळ्यात पहिलं फीचर येतं त्याच्यामध्ये ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट पार्टनरशिप मध्ये दोन प्रकारचे आहेत, एक रिटन आणि दुसरा ओरल.
दोन्ही प्रकारचे ऍग्रीमेंट चालतात. जो ऍग्रीमेंट रिटर्न मध्ये झालेला आहे त्याला आपण पार्टनरशिप डीड असं म्हणतो. रिटर्न ऍग्रीमेंटला पार्टनरशिप डीड असं म्हणतो. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन, पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन नॉट कंपल्सरी इन इंडिया. ओके, इंडियामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाहीये, परंतु एक्सेप्ट महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे तुम्हाला. हे त्याच्याशी रिलेटेड पॉइंट्स. पार्टनरची लायबिलिटी कशी असते? पार्टनरची लायबिलिटी अनलिमिटेड असते. पार्टनर्सची लायबिलिटी कशी असते? अनलिमिटेड लायबिलिटी ऑफ पार्टनर्स. ओके, सो रिटर्न अग्रीमेंट, ओरल अग्रीमेंट, रिटर्न और ओरल अग्रीमेंट, नन ऑफ द अबो. तर रिटर्न और ओरल अग्रीमेंट, रिटर्न अग्रीमेंटला आपण पार्टनरशिप डीड किंवा आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप असं पण म्हणतो. ओके, जो रिटर्न अग्रीमेंट आहे याला आपण पीडी म्हणजे पार्टनरशिप डीड और आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप असंही संबोधतो याला. ओके, लक्षात राहू द्या याच्याबद्दल. पार्टनरशिप इज टिपिकली फॉर्म्ड बाय थ्रू प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स फॉलोइंग की स्टेप्स. अग्रीमेंट, अग्रीमेंट फॉर्मिंग अ पार्टनरशिप बिगिन्स विथ अन अग्रीमेंट अमंग द प्रोस्पेक्टिव्ह पार्टनर्स. द अग्रीमेंट आउटलाइन टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ पार्टनरशिप इन्क्लुडिंग फॉलोइंग इसेन्शियल एलिमेंट्स. ओके, त्याच्यामध्ये खालील इसेन्शियल एलिमेंट्स असतात. मग हे रिटर्न पण असू शकतं किंवा ओरल पण असू शकतं, कोणत्याही पद्धतीने असू शकतं याच्यामध्ये. ओके, याच्यामधले जे टर्म्स दिलेले आहेत, द बिझनेस पर्पज ऑफ द पार्टनरशिप, नेम्स अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच पार्टनर विच मे इन्क्लूड कॅपिटल ऍसेट्स ऑर स्किल्स, द प्रॉफिट शेअरिंग अग्रीमेंट, प्रॉफिट कोण किती वाटून घेणार. जर पार्टनरशिप ठरत असताना त्यांनी प्रॉफिट बद्दल काहीच डिस्कस केलं नसेल तर इक्वल डिस्ट्रीब्युट करणार आपण. हा छोटे छोटे पॉइंट आहेत, लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील एक्झामला. ऍश्युरिटी आहे मला क्वेश्चनचा पॅटर्न काय असू शकतो, म्हणून त्या प्रकारचे क्वेश्चन इथं डिस्कस करतोय. मी एखादा टॉपिक सेपरेट सेपरेट घेत बसणं आणि त्याचे क्वेश्चन पेपर काढूनच मी पाच क्वेश्चन पेपर व्यवस्थित एक्सप्लेन करणं आणि त्यासोबत अदर रिलेटेड टॉपिक त्याच्यावरती डिस्कस करणं हे योग्य राहील एकदम. तर तुमची एक्झामची व्यवस्थित तयारी होऊन जाईल. व्यवस्थित समजून घ्या फक्त याला, कोणत्याही प्रकारचे याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचं कारण नाहीये. ओके, विच स्पेसिफाइज हाऊ प्रॉफिट्स अँड लॉसेस विल बी डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर. इफ पीडी, पीडी म्हणजे काय? पार्टनरशिप डीड सायलेंट असेल, सायलेंट म्हणजे काहीच लिहिलं नाही त्याच्यामध्ये, किंवा ऍबसेंट असेल, तर त्या केसमध्ये प्रॉफिट कसं डिस्ट्रीब्युट करून घेणार? इक्वल. ओके, लक्षात ठेवा. द मॅनेजमेंट स्ट्रक्चर विच डिफाइन्स द रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ इच पार्टनर. द ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप, पार्टनरशिप किती दिवसासाठी असेल? अनलिमिटेड टाइम असेल तर त्याला पार्टनरशिप ऍट विल म्हणणार. ओके, नॉट स्पेसिफाइड. ड्युरेशन जर स्पेसिफाय केला नसेल, नॉट स्पेसिफाइड असेल, तर त्याला पार्टनरशिप ऍट विल असं तुम्ही म्हणणार. काय म्हणणार तुम्ही त्याला? पार्टनरशिप ऍट विल म्हणणार. अँड ऍडिशनल टर्म्स अँड क्लॉज स्पेसिफाइड टू द पार्टनरशिप. रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे. कुठं ऑप्शनल आहे? इंडियामध्ये, परंतु महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे. भागीदारी संस्थांची नोंदणी महाराष्ट्रामध्ये करावीच लागते. इन सम ज्युरिस्डिक्शन इट मे बी नेसेसरी टू रजिस्टर द पार्टनरशिप विथ रिलेव्हंट गव्हर्नमेंट अथॉरिटीज ऑर टू ऑप्टेन द रिक्वायर्ड लायसन्स ऑर परमिट्स. द स्पेसिफिक रिक्वायरमेंट कॅन व्हेरी लोकेशन अँड द नेचर ऑफ द बिझनेस. मग ते काय? नॉट कंपल्सरी इन इंडिया. काय म्हणू शकतो याच्या बाबतीत आपण? नॉट कंपल्सरी इन इंडिया एक्सेप्ट, याला सोडून, एक्सेप्ट महाराष्ट्र. महाराष्ट्र स्टेटला सोडून इंडियामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, कोणता पार्टनर किती कॅपिटल कॉन्ट्रीब्युट करणार? पार्टनरशिप डीड जो रिटर्न अग्रीमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणणार? पार्टनरशिप डीड किंवा आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप. ओके, पार्टनरशिप डीड किंवा आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप या पद्धतीने आपण त्याला संबोधू शकतो. अ पार्टनरशिप डीड इज अ लीगल डॉक्युमेंट दॅट फॉर्म्युलाइज द पार्टनरशिप अग्रीमेंट. इट इज रिटन कॉन्ट्रॅक्ट दॅट आउटलाइन्स द टर्म्स ऑफ द पार्टनरशिप साइन्ड बाय द ऑल पार्टनर्स. द पार्टनरशिप डीड हेल्प्स क्लॅरिफाय द राइट्स, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड ऑब्लिगेशन्स ऑफ इच पार्टनर. टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे टिन, जसं पॅन नंबर असतो तुमचा तसं फर्मचा टिन नंबर असतो, त्यांचं स्वतःच पॅन कार्ड असतं. कमेन्समेंट ऑफ बिझनेस, बिझनेस कधी चालू होणार?
या प्रकारचे आता एल एल पी पण आहे पहा, मी पार्टनरशिपच्या बाबतीत सांगितलं होतं एल एल पी याचा अर्थ होतो लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, लिमिटेड लायबिलिटी ऑफ पार्टनरशिप याचा अर्थ या पद्धतीने होतो. ओके, तर लिमिटेड लायबिलिटी ऑफ पार्टनरशिप लिमिटेड लायबिलिटी ऑफ पार्टनरशिप या पद्धतीने पण याचा अर्थ होत असतो याच्यामध्ये. ओके, पुढचा क्वेश्चन आहे अ बँकिंग पार्टनरशिप बिझनेस कॅन हॅव. आता याला एकदम व्यवस्थित समजून घेऊयात. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं असेल नसेल मला तो पार्ट लक्षात नाहीये, तरी पण मी तुम्हाला एकदा तो कंटेंट समजून सांगतो. ओके, एक मिनिट. पार्टनरशिप, या पार्टनरशिप बिझनेस मध्ये मेंबर्स फीचर्स पाहतोय आपण, त्याचं मेंबरचं लिमिट. ओके, आता हे जे मेंबर्सचं लिमिट आहे त्यांच्या, त्या मेंबर्सचं लिमिट आपल्याला डिसाईड करायचं. आता मेंबर्सचं लिमिट कशा प्रकारे डिसाईड होतं ते बघूयात. मिनिमम मेंबर्स, ओके, मिनिमम सगळ्यालाच मिनिमम मेंबर्स 2 येतात पार्टनरशिपसाठी. मिनिमम 2 मेंबर्स कोणत्या ऍक्ट नुसार बघतोय? 1932 च्या पार्टनरशिप ऍक्ट 1932 च्या ऍक्ट नुसार बघतोय आपण. ओके, 1932 साली जो कायदा आलता ना त्याच्यानुसार आपण बघतोय. 1932 इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 याच्यानुसार बघतोय. मिनिमम 2 मेंबर्स, मॅक्झिमम मॅक्झिमम साठी 2 पार्ट आहेत पहा. एक आहे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री करायची असेल, आणि दुसरा आहे बँकिंग और फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. बँकिंग और फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे कोणत्या प्रकारची? त्यांना जर बँकेसारखा बिझनेस चालू करायचा असेल तर इंडियन पार्टनरशिप ऍक्टने 20 मेंबर्सचं लिमिट दिलेलं आहे. ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी असेल तर बिझनेस ऑदर दॅन बँकिंग ऍक्टिव्हिटी, ऑदर दॅन बँकिंग याला काय म्हणू शकतो? ट्रेडिंग ऑर अदर दॅन बँकिंग. तर त्याच्यासाठी इंडियन पार्टनरशिप ऍक्टने 20 मेंबरचं लिमिट दिलेलं आहे, आणि जर बँकिंग ऍक्टिव्हिटी करायची असेल तर मॅक्झिमम 10 मेंबर्सचं तुम्हाला याच्यामध्ये लिमिट दिलेलं आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नुसार. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपनीज ऍक्ट 2013 ला आला, पुन्हा 2013 ला आला. तर या कंपनीज ऍक्टने पार्टनरशिप बद्दल सांगितलं आणि हे 20 मॅक्झिमम लिमिट 50 मेंबर्स वरती घेऊन गेलेत ते. आता म्हणून कंपनीज ऍक्ट नुसार मॅक्झिमम लिमिट विचारलं तुम्हाला तर 50 सांगा. कंपनीज ऍक्ट 2013 नुसार मॅक्झिमम पार्टनर्स किती असू शकतात तर 50 म्हणा. आणि कंपनीज इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नुसार जर तुम्हाला मॅक्झिमम लिमिट विचारलं तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम लिमिट किती सांगताल तुम्ही? 20 ऑर 10 ज्या पद्धतीने विचारलं असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला सांगा. ओके, आता जाऊयात पुढच्या पॉइंट कडे याच्यामधला. बघूयात काय सांगितलंय. अ बँकिंग पार्टनरशिप बिझनेस कॅन हॅव नॉट मोर दॅन 10%, 10 ऑर मिनिमम, मॅक्झिमम लिमिट 10 आहे म्हणजे 2 पासून 10 पर्यंत. नॉट मोर दॅन 20 पार्टनर्स, नॉट मोर दॅन 50 पार्टनर्स अँड एनी पार्टनरशिप. आता हे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीसाठी हे आता कधी सांगितलंय? कंपनीज ऍक्ट 2013, कंपनीज ऍक्ट 2013 ने सांगितलंय. हे नॉन बँकिंग बिझनेसचं लिमिट दिलेलं आहे. कशाचं लिमिट आहे? नॉन बँकिंग बिझनेस. ओके, कशानुसार? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नुसार. ओके, तेच मी आता जी डिटेल सांगितली तुम्हाला हेच सांगितलेलं आहे याच्यामध्ये, तर याला रीड करून घ्या व्यवस्थित. ओके, सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, याचा अर्थ असा होणार जे ऑप्शन नंबर 2 आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. याला व्यवस्थित लक्षात करून घ्या, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याचा अर्थ होतो सी एस आर,
कॉर्पोरेट सिक्युरिटी रिस्पॉन्सिबिलिटी कमर्शियल सोशल रेव्हेन्यू हे असं काही दिलं तर कशाला बी आंधळे गोळे हाणून येऊ नका. व्यवस्थित लेक्चर पहा त्याच्यावरती वाटलंच तर लिहून ठेवा. ॲब्रिव्हिएशन्स जे आहेत तेवढे लिहून ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये. सी एस आर स्टँड्स फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इज अ कन्सेप्ट अँड प्रॅक्टिस थ्रू विच बिझनेस पर्टिक्युलरली लार्ज कॉर्पोरेशन्स टेक व्हॉलंटरी ॲक्शन्स टू ॲड्रेस सोशल अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज कॉन्ट्रीब्यूट वेलबिईंग्स ऑफ सोसायटी बियॉन्ड देअर कोर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. सी एस आर इनिशिएटिव्ह आर एम्ड ॲट मेकिंग पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन व्हेरियस स्टेक होल्डर्स इन्क्लुडिंग कम्युनिटीज एम्प्लॉईज कस्टमर्स अँड द एन्व्हायरमेंट यांच्यावरती चांगला इम्पॅक्ट करण्यासाठी सोशल इनिशिएटिव्ह एन्व्हायरमेंटल सबस्टेन्शियबिलिटी इथिकल बिझनेस प्रॅक्टिस ट्रान्सपरन्सी अँड रिपोर्टिंग स्टेक होल्डर एंगेजमेंट फिलॅन्थ्रापी एटसेट्रा हे सी एस आरचे फीचर्स आहेत. तर ते व्यवस्थित करून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये नोट करून घ्या व्यवस्थित. ओके प्रत्येक पॉईंट आपण डिस्कस करतोय. द यूज ऑफ बोरोड फंड्स ॲट अ फिक्स्ड कॉस्ट ऑफ फायनान्सिंग फर्म. जी फायनान्सिंग फर्म आहे त्यांनी बोरोइंग फर्मचा यूज करणं इज नोन ॲज त्याला आपण काय म्हणणार तर ट्रेडिंग ऑन डिबेंचर. डिबेंचर मध्ये ट्रेड करणं. ओके कशामध्ये ट्रेड करणं डिबेंचर मध्ये ट्रेड करणं. कॅपिटल गेन कॉस्ट ऑफ कॅपिटल ट्रेडिंग ऑन इक्विटी. ओके सोल्युशन्स याच्यामध्ये दिलेले डेप्ट फायनान्सिंग ऑर डेप्ट कॅपिटल त्याला आपण म्हणतो. ओके याच्यामध्ये जास्त काही सांगण्यासारखं नाहीये. तुम्हाला ते बॉरोड कॅपिटल आणि ओनर्ड कॅपिटल सांगितलं होतं त्याच्यामधलाच पार्ट आहे. लास्ट लेक्चर मधला हा पार्ट आहे तुम्ही व्यवस्थित तिथं पाहून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फीचर ऑफ बिझनेस. बिझनेसचं फीचर नाहीये कोणतं. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हे बिझनेसचं फीचर आहे का. आहे. कोणतं फीचर नाहीये हे सांगायचंय. एक्सचेंज ऑफ रेग्युलर बेसिस. रेग्युलर बेसिस वरती एक्सचेंज. बिझनेस रोज उघडावाच लागतो त्याच्यामध्ये करावंच लागतं. रिस्क अँड अनसर्टेनिटीज. बिझनेसमध्ये रिस्क पण नाही आणि अनसर्टेनिटीज पण नाही. हे पण फीचर आहे. वर्क फॉर अदर. व्यवसाय दुसऱ्यासाठी काम करू शकतो का. नाही करू शकत. ओके बिझनेस इज मल्टीफेस्ड कन्सेप्ट अँड इट एनकंपासेस व्हेरियस फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. हे बिझनेसचे फीचर्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह प्रॉबॅबिलिटी अँड सेल्फ प्रॉफिटॅबिलिटी अँड सेल्फ इंटरेस्ट आर फंडामेंटल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस. अदर ऑप्शन्स एक्सचेंज ऑफ गुड्स. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हे त्याच्यातले ऑप्शन्स आहे. प्रॉफिट मोटिव्ह आहे. रिस्क अँड अनसर्टेनिटी आहे त्याच्यामध्ये. ओके तर हे संपूर्ण पार्ट बिझनेसमध्ये आहे. An agreement not enforceable by law is stated to be void under. जो agreement void नाहीये या agreementला कोणत्या section मध्ये सांगितलेलं आहे तर ते section आहे 2G. कोणत्या section मध्ये सांगितलेलं आहे 2G. An agreement not enforceable by law is stated to be void. जो ॲग्रीमेंट व्हॉइड आहे व्हॉइड ॲग्रीमेंट साठी लक्षात ठेवा सेक्शन 2G. ओके काय वापरताल सेक्शन 2G. ओके अन ॲग्रीमेंट नॉट एन्फोर्सिएबल बाय लॉ इज स्टेटेड टू बी व्हॉइड अंडर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. तो लागू होणार नाही पहिल्यापासून. मै तुम्हारे लिए चांद तारे तोड लावूंगा. आता याच्यामध्ये ॲग्रीमेंट झाला पहा. ए नी बी ला प्रपोज करताना सांगितलं की मै तुम्हारे लिए चांद तारे तोड लावूंगा. याला घरातला उंदीर सापडाना नाही चांद तारे तोडायच्या गोष्टी करतोय. मग आता या केसमध्ये चंद्र आणि तारे तोडून आणणं ऍक्च्युअल मध्ये पॉसिबल आहे का. नाही. म्हणजे हा अग्रीमेंट परफॉर्मन्स बेसिसने. कोणत्या बेसिसने. परफॉर्मन्स. ओके परफॉर्मन्स बेसिसने इम्पॉसिबल आहे. मग जो इम्पॉसिबल इव्हेंट असतो हा सुरुवातीपासूनच व्हॉइड आहे. म्हणून या अग्रीमेंटला 2G मध्ये घेतलं जाणार. याला परफॉर्म करण्याची गरज नाहीये. म्हणून त्याला आपण व्हॉइड अग्रीमेंट म्हणतो. सेक्शन 2G ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट व्हॉइड अग्रीमेंट ॲज फॉलोज. अन अग्रीमेंट नॉट एन्फोर्सिएबल बाय लॉ. जो अग्रीमेंट एन्फोर्सिएबल नाहीये लॉनी तो अग्रीमेंट सुरुवातीपासून व्हॉइड असतो. ओके व्हॉइड अग्रीमेंट आर कन्सिडर्ड नल अँड हॅव नो लीगल इफेक्ट फ्रॉम द आउटसेट. त्याला कोणत्याही प्रकारचं इफेक्ट देण्यात येत नाही. अगेन्स्ट पब्लिक पॉलिसी ऑर इलिगल विथ प्रॉपर्टीज लॅकिंग कॅपॅसिटी इम्पॉसिबल टू परफॉर्म. परफॉर्म करणं पॉसिबलच नाहीये त्या केसमध्ये. विदाउट लॉफुल कन्सिडरेशन. विदाउट कन्सिडरेशनचा अग्रीमेंट करतोय व्हॉइड झाला पहिल्यापासून असतो.
इन रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड एग्रीमेंट दैट अनरिजनेबली रिस्ट्रेंट ट्रेडेड और कंपिटिशन आर वॉइड कॉम्पिटिशन आर वॉइड म्हणजे रिस्ट्रेंट करणं म्हणजे एखाद्याला प्रतिबंध करणं वस्तू विकण्यासाठी वगैरे त्याला दबावात आणणं किंवा त्याच्यासोबत एखादा करार करणं ज्या प्रकारचं तुम्ही टीचिंगमध्ये सुपर 30 जो पिक्चर आला होता त्याच्यामध्ये त्याच्याकडून अग्रीमेंट साईन करून घेतला जातो तो सुरुवातीपासूनच वाईड होता ना तर त्या प्रकारचे ओके तर वाईड अग्रीमेंट वाईड अग्रीमेंट साठी सेक्शन कोणतं 2G ओके 2G मला लक्षातच असेल 2G स्पेक्ट्रम वाईड ऑफर्स आर डिफाइंड अंडर सेक्शन 2A इज 2A मध्ये जे ऑफरचं डिफाईन करण्यात आलेलं आहे पा 2B मध्ये प्रपोजल आहे 2A मध्ये ऑफर अँड प्रपोजल त्याच्यामध्ये येणार ओके प्रपोजलचं मिनिंग वेगळं येतं ओके ऑफर इथं दिलेली सेक्शन 2A मध्ये त्याच्यामध्ये काय येणार तर ऑफर देणं म्हणजे काय टू डू ऑर नॉट टू डू समथिंग काहीतरी करणं किंवा काहीतरी करायचं नाही यासाठी जिथं प्रपोज केलं जातं त्याला तिथं ऑफर दिली जाते त्याला म्हणतो आपण ऑफर मग सेक्शन 2A कशासाठी आलं ऑफर साठी आलं सुरुवातच तिथून झाली ना 2A ओके तर एज लाईक एखाद्या ए पार्टीने बी पार्टीला आयू म्हणणं आय डॅश डॅश यू म्हटलं तर या पार्टीने मी टू म्हटलं पाहिजे पा ऑफर आणि ऍक्सेप्टन्स कसं असतं प्रपोजल कसं बनतं ऑफर प्लस ऍक्सेप्टन्स प्रपोजल ओके प्रपोजल प्लस त्याच्यामध्ये कन्सिडरेशन केलं तर त्याला तुम्ही अग्रीमेंट म्हणताल आणि अग्रीमेंट प्लस एनफोर्सेबिलिटी केली तर त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट म्हणताल 2H होईल तुमचं तर इथं ऑफर आली इथं मी टू भैया या प्रकारचं ऍक्सेप्टन्स आलं याने ऑफर दिली आय डॅश डॅश यू तर बीने रिप्लाय दिला तिला मी टू भैया तर ही जे रिप्लाय आहे ना त्याला जो रिप्लाय आलेला आहे त्याच्यामध्ये जे कम्युनिकेशन झालेलं आहे ऍक्सेप्टन्स दिला याला काय म्हणणार आपण ऍक्सेप्टन्स हा ऍक्सेप्टन्स क्लिअर पाहिजे क्लिअर आता ही जे ऑफर देणं म्हणजे काय काहीतरी करणे किंवा काहीतरी करण्यापासून दूर राहणे याला म्हणतो आपण ऑफर टू डू ऑर अबस्टेन फ्रॉम डुईंग समथिंग टू डू ऑर नॉट टू डू समथिंग नाना पाटेकर लक्षात ठेवा याच्यामध्ये ऑफरला ऑफरला कोणाला लक्षात ठेवताल नाना पाटेकरला टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन ओके म्हणजे काही करावं का नाही करावं हा प्रश्न आहे त्याचा अर्थ त्यांनी वेगळा घेतलाय करावं की मरावं हाच तर प्रश्न आहे परंतु आपल्या ऑफरमध्ये इथं काय घेणार काहीतरी करणं किंवा काहीतरी करण्यापासून दूर राहणं ही ऑफर आहे टू डू ऑर नॉट टू डू समथिंग म्हणजे टू डू ऑर अबस्ट्रेन नॉट टू डू ला आपण काय वापरणार तिथं अबस्ट्रेन फ्रॉम डुईंग समथिंग काहीतरी करण्यापासून लहान राहणं किंवा काहीतरी करणं याच्यासाठी जे आपण त्याला समोरच्याला सांगतोय यालाच तर आपण काय म्हणणार ऑफर म्हणणार ओके कम्युनिकेशन फ्रॉम वन पर्सन टू अदर पर्सन याला ऑफर म्हणणार का नाही काही बोलत बसलात तर ऑफर म्हणणार का त्याला नाही सजेशन बाय वन पर्सन टू अनदर एखाद्या पर्सननी दुसऱ्या पर्सनला काहीतरी सजेशन दिलं याला पण ऑफर म्हणणार नाही विलिंगनेस टू डू ऑर अबस्टेन फ्रॉम डुईंग अन ऍक्ट ऑर्डर टू ऑब्टेन द असेंट ऑफ द देअर टू असेंट म्हणजे परवानगी असेंट म्हणजे काय परवानगी ओके नो नो ऑफ द अबो तर काय येणार टू डू ऑर अबस्टेन फ्रॉम डुईंग हे झालं तुमचं आन्सर ऑफरचं याच्यामध्ये पहा संपूर्ण पार्ट मी आतापर्यंत जो बरळलो तोच त्याच्यामध्ये दिलेला आहे अन अग्रीमेंट एन्फोर्सिबल बाय लॉ अन अग्रीमेंट एन्फोर्सिबल लॉ ऍट द इन्स्टन्स ऑफ वन पार्टी अँड नॉट ऑर ऑफ द अदर पार्टी म्हणजे जो अग्रीमेंट एका पार्टीसाठीच एन्फोर्सिबल आहे दुसऱ्या पार्टीसाठी नाही एन्फोर्सिबल सर असं कसं होऊ शकतं पा वर्ड कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्सिबलच नाही वर्डेबल कॉन्ट्रॅक्ट कोणता बघतोय आता आपण वर्डेबल कॉन्ट्रॅक्ट आता ही जी डेफिनेशन सांगितली ना ही वर्डेबल कॉन्ट्रॅक्टची सांगितली 2I ओके 2G वर्ड कॉन्ट्रॅक्टची बघितली आपण 2G वर्ड कॉन्ट्रॅक्ट 2G चा घोटाळा झाला तो योग्य होता का चुकीचा होता चुकीचा होता तर तो वाईड कॉन्ट्रॅक्ट झाला 2G वरून लक्षात ठेवा 2G चा घोटाळा झाला चारा घोटाळा झाला त्या टायमिंगला 2G घोटाळा झाला समजा वाईड होता का नव्हता वाईडच होता योग्य होता का नाही अयोग्य होता म्हणून तो वाईड झाला आता 2I बघतोय आपण वाईडेबल कॉन्ट्रॅक्ट वाईडेबल वाईडेबल मध्ये एकाच पार्टीच्या हातात आहे तो करार करायचा का नाही करायचा
समजा मी रस्त्याने बीएमडब्ल्यू घेऊन चाललो तो समजा ओके तुम्ही समोरून येत नाही, तुमच्या हातामध्ये पिस्तूल आहे, तुम्ही पिस्तूल लावलं माझ्या डोक्यावरती, काच खाली घ्या म्हणला दादी मला पार्क लिफ्ट पाहिजे वगैरे, आणि मग तुम्ही ते खाली घेतल्यानंतर पिस्तूल लावलं माझ्या डोक्याला इथं आणि म्हटलं चल उतर खाली. मी म्हणलं मी नाही उतरणार गाडी माझी, नाही नाही उतर खाली मला गाडी विक म्हटलं तुम्ही, नंतर चोरीची केस करेल तर मी याला काहीतरी पैसे देतो. त्या गाडीची प्राईस तुम्ही बघितली, ती जे काही गाडीचं लुक वगैरे होतं तुम्ही युट्यूबवरती वगैरे इंटरनेटवरती सर्च करून बघितलं तर त्याची प्राईस तुम्हाला नियर अबाउट 80 लाख रुपीज दिसली. समजा समजा म्हणतोय मी प्रत्येक उदाहरणामध्ये ओके, तर 80 लाख रुपये तुम्हाला किंमत दिसली त्याच्यामध्ये, तर तुम्ही आलात आणि मला तिथं कानावरती बंदूक ठेवली आणि मला म्हणलेत की तुला 10 लाख रुपये देतो उतर गाडीचे कागदपत्र वगैरे माझ्या नावावर कर. मी म्हटलं ठीक आहे, मी तुमच्या तिथं दबावाखाली फोर्सच्या अंडर मध्ये सह्या वगैरे केल्या आणि तुम्हाला त्याचे कागद वगैरे दिले. पण मी काय केलती गाडी मॉडिफाय केलती, आणि गाडी मॉडिफाय कशाची केलती तर त्या गाडीला मी पूर्ण पत्रा वगैरे चढून घेतला होता आणि त्याच्यामध्ये इंजिन टाकलं होतं मारुती 800 चा, मला खर्च आलता त्याच्यासाठी 8 लाख रुपये आणि तुम्ही मला दिले 10 लाख रुपये. मग आता तुम्ही ती गाडी वगैरे चालून पाहिली, चालून पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं की गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे. मग त्या केसमध्ये आता मला जर ती गाडी पाहिजेच असेल तर मी कोर्टात जाऊन त्या गोष्टी सांगू शकतो की मला हा करार मान्य नाही, यांनी माझ्याकडून दबावाच्या अंडर घेतलेलं आहे. बरोबर, माझ्या हातात येते, तुमच्या हातात नाही. तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही कोर्टात जाऊ शकतात का? नाही जाऊ शकत. मग तो करार मला घातला की नाही माझ्या फायद्यात आहे तो चालू ठेवायचा, तर तो वाईडेबल कॉन्ट्रॅक्ट. आता तुम्ही पैसे देतो म्हणले होते, मला 5 लाख रुपये दिले, त्याच्या पुढे पैसेच दिले नाहीत तुम्ही, आणि चेक दिला होता तुम्ही, ते चेकला पेमेंटच ठेवलं नाही, तर मी कोर्टात जाऊ शकतो, ते पैसे घेऊ शकतो. तुम्ही कोर्टात जाऊन तो करार कॅन्सल करू शकत नाही, कारण मी कोर्टात जर सांगितलं की मला दबावाखाली टाकून यांनी गाडी घेतली होती तर त्या केसमध्ये तुम्हालाच शिक्षा भोगावी लागेल. मग या केसमध्ये काय होणार, माझ्या एकाच पार्टीच्या हातामध्ये तो करार करायचा का नाही करायचा, तर याला म्हणणार आपण व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. पहा परत एकदा त्याचं मिनिंग, अन अग्रीमेंट एन्फोर्सिएबल बाय लॉ. एन्फोर्सिएबल बाय लॉ म्हणजे कायद्याने करणं बंधनकारक आहे ऍट द इन्स्टन्स ऑफ वन पार्टी, एकाच पार्टीसाठी, अँड नॉट ऑन ऑफ अदर पार्टी अंडर सेक्शन 2I, दुसऱ्या पार्टीकडे नाही. मग याला कोणता करार म्हणणार? व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. ओके, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट ऍट अन इलिगल कॉन्ट्रॅक्ट ऍट अ व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट. व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट असता तर सुरुवातीपासूनच करणं इम्पॉसिबल आहे ना तो. ओके, विदाउट कन्सिडरेशन असेल तरी तो कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड झाला. व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट ऑप्शन नंबर 4, ती पुन्हा आता मी इतक्या वेळ जे बोललो त्याचं एक्सप्लेनेशन इथं आहे. क्वेश्चन नंबर 55, व्हॉट इज करेक्ट, काय बरोबर आहे बघूयात. प्रपोजल प्लस ऍक्सेप्टन्स इज इक्वल टू प्रॉमिस, बरोबर आहे का? आताच सांगितलं ना, प्रपोजल म्हणजेच ऑफर प्लस ऍक्सेप्टन्स इज इक्वल टू प्रॉमिस. प्रपोजलला काय म्हणू शकतात? ऑफर म्हणू शकतात तुम्ही, दुसरा शब्द. ऑफर प्लस ऍक्सेप्टन्स इज इक्वल टू प्रॉमिस. Promise plus consideration is equal to agreement, and agreement plus enforceability is equal to contract. तर दिले का? Proposal plus acceptance is equal to promise, promise plus consideration agreement, agreement plus enforceability contract, and all of the above. Option D, all of the above. सोल्युशन इथं प्रपोजल प्लस ऍक्सेप्टन्स इज इक्वल टू प्रॉमिस, याचं एक्सप्लेनेशन इथं. प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन इज इक्वल टू ऍग्रीमेंट, याचं एक्सप्लेनेशन इथं. ऍग्रीमेंट प्लस एन्फोर्सिबिलिटी इज इक्वल टू कॉन्ट्रॅक्ट, याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तुम्हाला. ओके, क्वेश्चन नंबर 56, इन अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट व्हॉट कम फर्स्ट. व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट मध्ये पहिल्यांदा काय येतं? आता हे मगाचं एक्झाम्पल बघा ना, या व्यक्तीने डॅश डॅश फर्स्ट म्हटलं, आय डॅश डॅश यू, एक्स वाय झेड व्यक्तीला. तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय आलं? प्रपोजल आलं. प्रपोज करायला लागेल ना आधी, तर ऍक्सेप्टन्स येईल त्याला. तर म्हणून कॉन्ट्रॅक्टचे हे तुम्ही चुकीचं समजू नका. प्रपोज पहिल्यांदा केल्यानंतरच त्याला रिप्लाय येणार आहे, तर तिथं ऍक्सेप्टन्स येईल. पण सुरुवातीला प्रपोजल तर देणं गरजेचं आहे.
तर प्रपोजल गेल्यानंतरच ऍक्सेप्टन्स येणार आहे. काहीच बोललं नाही ना ऍक्सेप्टन्स आला असं होईल का? नाही. कोणाला तरी पहिल्यांदा एकाला प्रपोज करावं लागेल, म्हणजे ऑफर द्यावी लागेल, त्यावेळेस त्याला ऍक्सेप्टन्स येणार. म्हणून सुरुवात कुठून होणार? व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टची सुरुवात कुठून होते? प्रपोजल पासून. एनफोर्सिबिलिटी सगळ्यात शेवटला आहे, ऍक्सेप्टन्स दोन नंबरला आहे. प्रॉमिस जर त्याने कन्सिडरेशन म्हणजे ऑफर प्लस त्याच्यामध्ये जर ऍक्सेप्टन्स आला त्याच्यामधला तर हे झालं प्रॉमिस. ह्या प्रॉमिसला जर कन्सिडरेशन पेड झालं तर ते झालं ऍग्रीमेंट त्याच्यामध्ये, आणि ऍग्रीमेंटला एन्फोर्सिबिलिटी आली तर ते झालं प्रपोजल. याच्या आधीच बघ, सॉरी, तर ते झालं कॉन्ट्रॅक्ट. मग सुरुवात कुठून झाली? प्रपोजल पासून. हे जे काही सांगतोय ना ते याच्यामध्ये नोट्स मध्ये दिलेले आहेत. मी जेवढे पॉइंट सांगतोय फास्ट मध्ये ते पॉइंट एक एक पाहून घ्या. गुड्स डिस्प्ले इन अ शॉप विथ अ प्राइस टॅग इज एन, हे काय एक प्रकारची इन्व्हिटेशन करतोय ना. आमच्या वस्तू विकायला ठेवलेल्या आहेत, शोकेस मध्ये ठेवल्या असतील, नाहीतर काच मध्ये प्रेझेंट केल्या असतील, जे तुम्ही रस्त्याने जाताना वगैरे वस्तू ठेवलेल्या जातात शोकेस मध्ये, हे कशासाठी ठेवल्या जातात? ते विकायचे आहेत, म्हणजे तुम्हाला बोलवण्यासाठी की ह्या वस्तू विकायचे आहेत आम्हाला, तुम्ही या घ्या. म्हणजे इन्व्हाइट करतायत, तुम्हाला इन्व्हिटेशन देतात की वस्तू खरेदी करण्यासाठी या, आम्ही विकायलाच बसलेलो आहेत. तर याला काय म्हणणार? गुड्स डिस्प्लेड इन अ शॉप विथ अ प्राइस टॅग इज अन इन्व्हिटेशन टू ऑफर. ऑफर एका फक्त नाही, इन्व्हाइट करतायत ते तुम्हाला ऑफर साठी. काउंटर ऑफर नाही, अँड नन ऑफ द अबो. काउंटर ऑफर म्हणजे तुम्ही आणि मी बोलत बसलो तर मी तुम्हाला अचानकपणे म्हणलं की यार मला माझी कार विकायची, तर हे काय झाली? काउंटर ऑफर. तुम्ही त्याच्यावरती लगेच मला ऑफर दिली की माझी टू व्हीलर विकायची, हे काय झाली? काउंटर ऑफर झाली त्याच्यावरती. ओके, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 अप्लाइज टू, कोणाला अप्लाय होणार? फॅक्टरीला अप्लाय होणार, माइन्स अँड ऑइल फील्डला अप्लाय होणार, पोर्ट अँड रेल्वे कंपनीला अप्लाय होणार, का ऑल ऑफ द अबो? तर ऑल ऑफ द अबो. जिथं 10 पेक्षा जास्त लोक काम करते तिथं सगळ्यांना ऍक्ट ऍप्लिकेबल होतोच. ओके, कोणता? ग्रॅच्युटी, ग्रॅच्युटी ऍक्ट. द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 इज अन इंडियन लेबर लॉ, लेबर साठी इंडियन लेबर लॉ. दॅट अप्लाइज टू एम्प्लॉईज इन बोथ द पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. दिस ऍक्ट प्रायमरीली फोकसेस ऑन प्रोव्हाइडिंग रिटायरमेंट बेनिफिट्स टू एम्प्लॉईज. रिटायर झाल्यानंतर तुम्ही तो हा मूवी पाहिला का, अवतार? अवतार मध्ये चलो बुलावा आया आहे, माताने बुलाया आहे, तर त्या मूवी मध्ये पाहिलं असेल बा तुम्ही की त्याचा हात मशीन मध्ये गेल्यानंतर तो पूर्णपणे निकामी होतो. मग त्याला त्याचे मुलं वगैरे बघत नाहीत. त्याच्यानंतर वय झाल्यानंतर ते अब्दुलच्या चका कोण त्याच्यामध्ये दाखवलेला आहे, त्याचा वय झाल्यानंतर दोघ जण मित्र असतात कंपनीत कामाला, तो घरचे भांडे वगैरे धुणार ते करणार नंतर. ओके, त्याच प्रकारे एम्प्लॉई जोपर्यंत काम होते त्यांनी त्यांच्यातल्या आयुष्यातला महत्वाचा भाग हा तुमच्या कंपनीला दिलेला आहे. मग त्यांच्या पडत्या काळामध्ये कंपनीने त्यांना तर एम्प्लॉईला तर सवय नसते पा. इव्हन दो तुमच्यातले बी काही एम्प्लॉई असतील, तुम्हाला सवयी नसतात काही. आता कोणत्या प्रकारच्या सवयी? तर नीट समाजरचना जर पाहिली तुम्ही तर या समाजरचनेमध्ये तुम्हाला दोन पद्धती दिसतील. लेबर, जो लेबर आहे ना, या लेबरला काळी पिशवी आणि पावर, काळी पिशवी आणि देशी, का तर त्याचं शरीर थकत म्हणून या दोन गोष्टीत मारलं. मॅक्झिमम म्हणतोय त्याच्यातला जो विचारी निघाला तो त्या समाजाला क्रॉस करून पलीकडे निघाला, पण मॅक्झिमम पार्ट बघा आपल्या समाजाचा, तर लेबरला या ठिकाणी मारलं. लेबर म्हणजे कोण? आता दिवसा वाईज काम करणारा माणूस, बरोबर. आता एम्प्लॉई, एम्प्लॉई म्हणजे स्टँडर्ड लेबर झाला त्याच्यामध्ये. लेबरला डेली वेजेस पाहिजेत, दररोज पगार पाहिजे, एम्प्लॉईला महिन्याला पगार पाहिजे. आता ह्या एम्प्लॉईची वाट जर कोणी लावली तर ही बिझनेसमॅननी लावली, आणि ह्या बिझनेसमॅनला सपोर्ट जर कोणी दिला तर तो बँकेने दिला. एम्प्लॉई काम कशासाठी करणार? सगळ्यात पहिल्यांदा एखाद्याला जर आपल्याकडे कामावर ठेवायचं असेल आणि आपल्याला त्याच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर त्याचे पहिल्यांदा हात आपल्या पायाखाली गुटले पाहिजेत ना. जर त्याला उद्या त्याच्याकडे फुल सिक्युरिटी असेल, पा ज्याच्याकडे घरी पैशाने धंदांडगा आहे, ज्याला जॉबची गरज नाही तरी तो जॉब करतोय, त्याला जॉब सोडण्याचं टेन्शन आहे का? कधी नाही. मॅक्झिमम एम्प्लॉई पहा, मॅक्झिमम गव्हर्नमेंटचे सोडून, ना गव्हर्नमेंट तुम्ही म्हणून तर प्रिपरेशन करताय, गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई सोडून मॅक्झिमम तुम्ही विचार करा की त्या एम्प्लॉईला जर जॉब सोड म्हटलं तर तो सोडतो का? नाही.
सगळ्यात पहिल्यांदा ह्या एम्प्लॉईजला सवय काय लावलेल्या आहेत तुम्ही बघा. तू टीव्ही घे, फ्रीज घे, कूलर घे, मिक्सर घे, काय घरचं फर्निचर बनवायचंय ते फर्निचर बनव, तुला कोणत्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी कर तू, आणि महिन्याला तुला पगार आम्ही देणार, पण ती पगाराची तुला वाट बघत बसावं लागतं. पगार आला की तू EMI साठी थांबलेला असतोस. म्हणून तर बँक तुम्हाला मागताना काय मागते, सॅलरी स्लिप. कारण सॅलरीड एम्प्लॉय आहे म्हणजे दावणीला बांधलेली म्हैस आहे. दावणीला बांधलेली म्हैस, दूध काढायचं विकायचं, दूध काढायचं विकायचं, असं एम्प्लॉईचं आयुष्य असतं. पण या एम्प्लॉई मध्ये सुद्धा जो विचाराने जगला, ज्याने EMI मध्ये कमीपणा ठेवला, EMI च्या जास्त नादाला लागला नाही, तो एम्प्लॉई सक्सेसफुलच आहे. मी प्रत्येक एम्प्लॉई साठी सांगत नाही, पण मॅक्झिमम एम्प्लॉईची सवय सांगतो की मॅक्झिमम एम्प्लॉईज जर कोणाच्या दावणीला बांधले गेले असतील तर ते EMI आहे. त्यांचा जो खुटा आहे ना तिथं त्या दावणीला बांधायचा, तो खुटा त्यांचा तिथं ते जे दावण आहे त्याला जो खुटा बांधून ठेवला आहे एम्प्लॉईजच्या गळ्याला, हा खुटा त्याचा EMI आहे. महिन्याला हप्ता. मग तू फ्लॅट घेतला, फ्लॅटचा हप्ता. आता पगार वाढली तरी तसंच जगत होते. पगार तुम्हाला काय वाढते? एम्प्लॉईला पगार 1.5 लाख रुपये अवती, 1.5 लाखाला पगार झाला म्हणजे ती मोठ्या खुट्याला बांधला गेला. मोठा खुटा कसा? तर बघा, त्याला 50,000 रुपये पगार असेल ना, तर 50,000 एखादी छोटीशी गाडीचा हप्ता पडून घेईल, तो टू व्हीलरचा वगैरे हप्ता पडून घेईल. घराचा एखादा भाडा असेल घराचं, ओके, जर तो पुणे मुंबई ठिकाणी राहत असेल तर घराचे भाडे, ओके. आता त्याला पगार 1 लाख रुपये झाला, तर तो मध्येच फ्लॅट बुक करणार काही दिवसानंतर, त्या फ्लॅटचा हप्ता आलाच त्याला परत, त्याचं EMIच काढणार ना लोनवर. फ्लॅट घेतला त्याने, पगार 1.5 लाख रुपये झाला, आता तो घरामध्ये वस्तूच वाढवणार, टीव्ही बीव्ही सोनीची वगैरे आणणार, होम थिएटर बिम थिएटर लावून घेणार मस्त पैकी, त्याच्यामध्ये गाणी वाजवणार दन दन दन, त्याच्यानंतर तो कार वाढवणार त्याच्यामध्ये चांगली. ए आता ती पहिला स्विफ्ट मध्ये फिरत असेल तर आता कार त्याची 25 लाखाची झाली, हा चला त्याचा हप्ता वाढला अजून. 25 लाखाची कार 5 वर्षानंतर सेल करणार, परत 40 लाखाची कार घेणार, म्हणजे हप्त्यातच बांधला जाणार, ओके. पण त्याच्यामधला पण जो एम्प्लॉई व्यवस्थित आहे, ज्याने त्या पैशामधून सेव्हिंग करून गावाकडे शेती वगैरे घेऊन ठेवली, एखाद्या बिझनेसमध्ये एखाद्या शेअर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून ठेवली लॉंग टर्मसाठी, तर त्या प्रकारचे एम्प्लॉई पण सक्सेसफुल ठरतात. परंतु एम्प्लॉईची इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम, आता एम्प्लॉई जे आहेत ना ते तात्पुरत्या सांगण्यावरती मार्केटच्या कंडिशनवर जगत असतात. पैसा कोणाचा असतो? एम्प्लॉईचाच असतो. बिझनेसमन जो पैसा चालवायला घेतो तो एम्प्लॉईचाच पैसा आहे, जी सर्वांनी छोटी छोटी स्मॉल सेव्हिंग करून ठेवलेली आहे. एम्प्लॉई जे आहेत ना ते एम्प्लॉई मेन फॅक्टर आहेत ऍक्च्युअलमध्ये बघायला गेलं. बिझनेसमनला फंड सप्लाय करणारे एम्प्लॉईज आहेत, फक्त एम्प्लॉईला रिस्क घ्यायची नाही, रिस्क नकोय म्हणून ते एम्प्लॉई आहेत, ओके. रिस्क जर असती त्यांच्याकडे तर ते एम्प्लॉई राहणार नाहीत. पण बँकेमध्ये सेव्हिंग कोणाची? तुमचीच आहे. शेअर मार्केटमध्ये सेव्हिंग कोण बिझनेसमॅन करतो का एम्प्लॉई करतोय? तुम्हीच सांगा ना. हे छोटे छोटे बिझनेसमॅन सोडा, मोठे मोठे बिझनेसमॅन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात का? तिथून घेतात तर ते घेणार आहेत, ओके. टाटा अंबानी बिर्ला अदानी हे शेअर्स मार्केटमध्ये सकाळी उघडलं की असं वाट बघत बसतात ना तुमच्यासाठी, मी कोणता शेअर परचेस करू आज, ओके. ते गुंतवणूक करतात, मोठ्या प्रमाणात करतात, त्याच्यामध्ये पण नाही असं नाही, परंतु सांगितलं एक हॅबिट्स चेंज झाल्या पाहिजेत म्हणून सांगितलं. कोणी तसं पर्सनली घेऊ नका, जास्त EMIच्या नादाला जाऊ नका, ओके. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट इन्क्लुडेड इन वेजेस अँड सॅलरीज अंडर द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट? पेमेंट अँड ग्रॅच्युटी ऍक्ट मध्ये जी बेसिक सॅलरी घ्यावी लागते ना त्याच्यामध्ये, ती बेसिक सॅलरीच्या काही पर्सेंटेज ग्रॅच्युटी मध्ये द्यावी लागते, ओके. आता ह्या ग्रॅच्युटी मध्ये, ओके, या ग्रॅच्युटी मध्ये कोणतं येणार नाही कॅल्क्युलेशन मध्ये? तर बोनस येणार नाही, डिअरनेस अलाउन्स येणार, बेसिक सॅलरी येणार, ओके. फक्त डिअर बोनस त्याच्यामध्ये पकडला जाणार नाही. बेसिक सॅलरी, इन्कम टॅक्स तुम्ही जर लेक्चर पाहिलं असेल ना तर त्याच्यामध्ये मी परक्युझिट्स मधलं किंवा अलाउन्सेस मध्ये बेसिक सॅलरी हाऊस रेंट अलाउन्स साठी बीजी म्हटलंय, त्याच्यामध्ये सुद्धा बोनस पकडला जाणार नाही, ओके. हे त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण पाहून घ्या. व्हेन इज ग्रॅच्युटी पेएबल? ग्रॅच्युटी कधी पेएबल केली जाणार? सुपर अॅन्युएशन, भरपूर वर्ष झाले, रिटायरिंग ऑर रिझिग्नेशन, त्याने रिटायरमेंट घेतली किंवा रिझाईन केलं,
डेथ ऑर डिसेबलमेंट ड्यू टू ऍक्सिडेंट ऑर डिसीज, ऍक्सिडेंट झाला किंवा डिसीज मुळे त्याची डेथ झाली किंवा डिसेबलमेंट झाला म्हणजे तो अपंग झाला पूर्णपणे, आणि ऑल ऑफ द होतो ऑल ऑफ द केस मध्ये. ओके, तो कधी पण त्याचा घेऊ शकतो. हा, तो त्याच्यामध्ये असताना घेऊ शकत नाही, तो त्याच्यामधली फक्त काय काढू शकतो, पेन्शन काढू, प्रोव्हिडंट फंड काढू शकतो. काय काढू शकतो? प्रोव्हिडंट फंड अँड ग्रॅच्युटी, पीएफ अँड ग्रॅच्युटी दोन्ही संगतीच येतं पहा. ओके, कोणाचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता पीएफ. ओके, ग्रॅच्युटी इज पेएबल अंडर द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 इन द फॉलोइंग सर्कमस्टन्सेस. रिटायरमेंट घेतली असेल, रेझिग्नेशन दिलं असेल त्यांनी, डेथ झाली असेल, डिसेबलमेंट आली असेल, इट इज इम्पॉर्टंट, या केसमध्ये त्याला ग्रॅच्युटी मिळते. ओके, ग्रॅच्युटी अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ऑन द स्पेसिफिक फॉर्म्युला प्रोव्हाइडेड इन द टेकिंग इन टू अकाउंट द एम्प्लॉईज लास्ट ड्रॉन सॅलरी अँड द नंबर ऑफ इयर्स ऑफ सर्व्हिसेस. एम्प्लॉयर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग द ग्रॅच्युटी पेमेंट टू इलिजिबल एम्प्लॉईज ऑर देअर नॉमिनीज ऑर लिगल हेअर्स विद इन 30 days फ्रॉम द डेट ऑफ बी इट बिकम्स पेएबल. म्हणजे त्याने रिटायरमेंट घेतली असेल किंवा डिसेबलमेंट झाली असेल किंवा डेथ झाली असेल तर तिथून पुढे 30 दिवसाच्या आतमध्ये कॅल्क्युलेट करून त्याला ग्रॅच्युटी पेड केली पाहिजे 30 दिवसाच्या आत. आयएमपी अदर रिलेटेड पार्ट सांगतोय, याच्यावरती एखादा क्वेश्चन आला तर तुम्हाला येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 61, विच ऑफ द फॉलोइंग शाल पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट नॉट अप्लाय. पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट कोणाला अप्लाय होणार? बोनस ऍक्ट म्हणजे ज्याला खूप कमी प्रमाणात सॅलरी मिळते त्याला बोनस ऍक्ट लागू होतो. ओके, एम्प्लॉईज ऑफ आरबीआय गव्हर्नमेंटच्या यांना बोनस ऍक्ट ऍप्लिकेबल होणार नाही, होणार नाही म्हणतोय मी. एम्प्लॉईज ऑफ युनिट ट्रस्ट इंडिया यांना पण होणार नाही. एम्प्लॉईज ऑफ आयडीबीआय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांना पण लागू होणार नाही. मिनिमम सॅलरी जिथं मिळत असते. ओके, ग्रॅच्युटी साठी मिनिमम 10 employees आहेत आणि बोनस ऍक्ट साठी 20 employees पाहिजेत त्याच्यामध्ये. ओके, इन अ लीगल टर्म पर्सन हु रिसीव्ह निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इन अ गुड फेथ फॉर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कधीचा होता? 1881 चा. जर आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट बद्दल म्हटलं आपण, तुम्ही बिल ऑफ एक्सचेंजचं लेक्चर बघितलंच असेल, त्याच्यामध्ये मी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये सगळ्याच कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहेत. होल्डर इन ड्यू कोर्स काय असतो, जर्नल एंट्री काय येते, म्हणजे त्याच्यात ऍक्ट बी झाला आणि डबल एंट्री सिस्टीम बी झाली, तुम्ही पाहिलं असेल तर ठीक, नसेल तर ठीक. 1881 सालीचा जो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट होता ना, त्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मध्ये ज्याच्याकडे ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे त्याला काय म्हणणार आपण, असा प्रश्न विचारला याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी दोन ऑप्शन असतात, एक होल्डर आणि दुसरा होल्डर इन ड्यू कोर्स. इन अ लीगल टर्म पर्सन हु रिसीव्ह अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इन अ गुड फेथ अँड फॉर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन, म्हणजे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये आधी कन्वर्ट झाले, आता त्या व्यक्तीने, म्हणजे समजा मी तुमच्यावरती बिल ड्रॉ केलं आणि तुम्ही सही करून मला दिलं, आता ते मी दुसऱ्याला ट्रान्सफर केलं, तर याला काय म्हणणार? तर त्याला म्हणणार आपण होल्डर इन ड्यू कोर्स. त्याला काय म्हणणार आपण? होल्डर इन ड्यू कोर्स. होल्डर फॉर व्हॅल्युएबल, होल्डर इन राईट्स, हे दोन्ही कन्सेप्ट नाही आहेत, त्याच्या कन्सेप्टच नाहीत, या दोन कन्सेप्ट आहेत. ओरिजिनल होल्डर जो असतो, ज्याने होल्ड करून ठेवलं तो होल्डर झाला, आणि ज्याने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफर केल्यानंतर होल्ड केले त्याला होल्डर इन ड्यू कोर्स म्हणणार आपण. गुड फेथ पाहिजे, व्हॅल्युएबल कन्सिडरेशन पाहिजे. ओके, 63, अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ड्रॉन इन फेवर ऑफ अ मायनर इज, मायनर मध्ये आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ड्रॉ केलं तर ते व्हॅलिड आहे, व्हॉइड आहे का व्हॉइडेबल आहे, काय असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचंय. ओके, त्याच्यामध्ये ठीक. तर पुढे फुल सोल्युशन याच्यामध्ये, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ड्रॉ इन फेवर ऑफ मायनर इज जनरली नॉट एनफोर्सिएबल अगेन्स्ट द मायनर इन मोस्ट लीगल सिस्टीम इन्क्लुडिंग द इंडियन लीगल सिस्टीम. मायनर आर कन्सिडर्ड एज लॅक ऑफ लीगल कॅपॅसिटी टू एंटर इन टू अ बाइंडिंग कॉन्ट्रॅक्ट. ऍज अ रिझल्ट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मेड पेएबल टू अ मायनर टिपिकली व्हॉइडेबल ॲट द ऑप्शन ऑफ द मायनर. हिअर इज द सम इम्पॉर्टंट पॉईंट टू कन्सिडरेशन, व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट, प्रोटेक्शन ऑफ मायनर. ओके, म्हणजे याला ऑप्शनला आपल्याला होल्डवर ठेवावं लागेल, हे रॉंग म्हणावं लागेल आणि हे राईट म्हणावं लागेल. मी आजच तुमच्या
टेस्ट सीरीज मधला हा पार्ट चेंज करतो, वाइडेबल येईल, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये मायनर रिस्पॉन्सिबल नाही, मायनरची लायबिलिटी कधी पण लिमिटेड आहे. तो जर ऍक्सेप्ट करत असेल, त्याच्याकडे कॅपॅसिटी असेल तर देऊ शकतो, अदरवाइज देण्याची गरज नाहीये. ओके, एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड्स अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ऍक्ट अप्लाइज टू इंडस्ट्री स्पेसिफाइड इन शेड्यूल वन विथ अ पर्सन डॅश डॅश ऑर मोअर 20 or more. ओके, प्रोव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स. पी एफ कधी ऍप्लिकेबल होणार? 20 or more पर्सन्स असतील तर ऍप्लिकेबल होणार त्याच्यामध्ये. ओके, ईपीएफ ऍक्ट, ओके, 1952 आहे. रेंट पेड इन ऍडव्हान्स इज अ रेंट पेड इन ऍडव्हान्स. आता बघा, ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला माहिती आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट माहिती आहे आणि बॅलन्स शीट माहिती आहे. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो नॉमिनल अकाउंट, पण बॅलन्स शीट जी आहे ना ती रियल अकाउंट अँड पर्सनल अकाउंट पासून तयार झालेली आहे. बॅलन्स शीटला जी लायबिलिटी आहे ती अख्खी पर्सनल अकाउंट आहे, जे ऍसेट आहे त्याच्यातली काही रिअल अकाउंट आहे आणि काही पर्सनल अकाउंट आहे. जसं की आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग रेंट, प्रीपेड वेजेस, प्रीपेड सॅलरी, प्रीपेड रेंट और पेड इन ऍडव्हान्स, हे सगळे पर्सनल अकाउंटला आहेत. पर्सनचे तीन टाइप्स आहेत, मी बेसिक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. बेसिक लेक्चरचा क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हा टॉपिक पाहून घ्या तुम्ही. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट मध्ये मी हे लेक्चर तुम्हाला दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की ग्रुप्ड पर्सन, पर्सनचे तीन टाइप येतात, नॅचरल ऑब्लिक लिव्हिंग पर्सन, आर्टिफिशियल ऑब्लिक लीगल पर्सन आणि ग्रुप्ड ऑब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. तर हे ग्रुप्ड ऑब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन मध्ये येतात आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग रेंट, प्रीपेड सॅलरी, प्रीपेड रेंट, हे सगळे पर्सनल अकाउंट मध्ये ग्रुप्डच्या अंडर येतात. तर म्हणून याला कोणता रूल येणार? पर्सनल अकाउंटचा रूल येणार. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इज कॅशबुक, याच्यामधला बँक कॉलम आणि पासबुक या दोघांमध्ये डिफरन्स असतो, लेक्चर झालेलं आहे. तर या दोघांचा डिफरन्स काढण्यासाठीच आपण बँक रिकन्सिलेशन बनवत असतो टाइम टू टाइम. टू फाइंड आउट द नेट अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक, बँकेत किती अमाऊंट डिपॉझिट केली हे काढण्यासाठी द रिकन्साइल द डिफरन्सेस बिटवीन टू कॉलम कॅश बुक इन बँक कॉलम. आता टू कॉलम कॅश बुक, सिंगल कॉलम कॅश बुक मध्ये काय येणार? फक्त कॅश बुक, म्हणजे कॅश कॉलम. ज्याच्याकडे बँक अकाउंटच नाही तो सिंगल कॉलम कॅश बुक मेंटेन करतो, ज्याच्याकडे बँक अकाउंट आहे ते कॅश आणि बँक कॉलम असे दोन कॉलम बनवतो त्याला. तर टू कॉलम कॅश बुक मध्ये पासबुकचा आणि टू कॉलम कॅश बुकचा डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी म्हणून ऑप्शन टू इज करेक्ट. थोडासा साऊंडचा आवाज तुम्हाला डिस्टर्ब करत असेल तर थोडं समजून घ्या. न्यूजपेपर वेस्ट, न्यूजपेपर वेस्ट म्हणजे रद्दी, रद्दी जी असते ती रद्दी जर विकली भंगारामध्ये, ओके, इफ सोल्ड बाय कल्चरल असोसिएशन म्हणजे एनपीओ, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशननी जर रद्दी विकली, प्रोसीड्स विल बी ट्रेटेड ऍज, किरकोळ उत्पन्न झालं नाही, मिसलेनियस रिसिप्ट्स. आता याला रेव्हेन्यू रिसिप्ट पण म्हणतो. जर रेव्हेन्यू ऑप्शन दिला असेल आणि मिसलेनियस दिला नसेल तर तुम्ही रेव्हेन्यूला चूज करा. रेव्हेन्यू पण दिलाय आणि मिसलेनियस दिलाय तर तुम्ही मिसलेनियसला चूज करा. पाहिता एज लाईक रेव्हेन्यू पण दिलाय आणि मिसलेनियस दिलं तर मिसलेनियस, मिसलेनियस दिलाच नसतं तर रेव्हेन्यू. नीट गोष्टी ऐकत चला. ऍसेट्स अपिअरिंग इन बुक्स बट हॅव्हिंग नो व्हॅल्यू आर नोन ऍज, ऍसेट्स बुक मध्ये आहेत परंतु एक्सचेंज व्हॅल्यू नाहीये, याचा अर्थ काय? नो एक्सचेंज व्हॅल्यू. तर बेसिक लेक्चर पुन्हा, जो अपनी होते वे भी अपनी नहीं है, जो अपनी होते वे भी अपनी नहीं है उसे क्या कहेंगे हम? उसे कहेंगे फिक्टिशियस ऍसेट्स. हे थोडक्यात काय असतो माहिती का? लॉस.
जे लॉसेस झालेले असतात, तुम्ही बॅलन्स शीट ऍसेट साईडला कधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलं असेल, ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट पाहिलं असेल, तर हे सगळे लॉस आहेत. त्याला विकणार का तुम्ही? तुम्हाला 10 लाख रुपयाचा लॉस झाला, मार्केटमध्ये जाऊन म्हणा बरं माझा 10 लाख रुपयाचा लॉस कोण घेणार आहे का? ओके, तर कोणीच घेणार नाही याच्यामध्ये. तर त्याला काय म्हणणार? फिक्टिशियस ऍसेट. द ऍसेट्स विच हॅव व्हॅल्यू बट हॅव्हंट एनी एक्सचेंज व्हॅल्यू. त्या ऍसेटला व्हॅल्यू असते म्हणून तर रेकॉर्ड करतोय. नो म्हणणं चुकतंय. नो एक्सचेंज व्हॅल्यू, ज्याला एक्सचेंज व्हॅल्यू नाही ती कोणती ऍसेट? फिक्टिशियस ऍसेट. समजा मला 10 लाख रुपयाचा लॉस झाला आणि मी तुमच्याकडे बोलणार आहे, ऐकणार आहे, माझ्या फर्मला 10 लाख रुपयाचा लॉस झालेला आहे, घेशील का? तुम्ही घ्यायला तयार आहे लॉस? मला दे लॉस म्हणतात. नाही नाही नाही, तो लॉस फक्त लॉस आहे, त्याला कोणी घेणार नाही. ती फिक्टिशियस ऍसेट आहे, जे असून धरती पे बोज म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला आपण, त्या प्रकारची ती ऍसेट आहे. ओके, चला. वेस्टिंग ऍसेट, इनटँजिबल ऍसेट, करंट ऍसेट आणि फिक्टिशियस ऍसेट. वेस्टिंग ऍसेट म्हणजे ऍसेट खराब झाली ती आपल्या काहीतरी चुकीमुळं. इनटँजिबल ऍसेट, द ऍसेट्स विच कॅनॉट बी सीन अँड टच बट फील ओनली इन टर्म्स ऑफ मनी. पैशामध्ये फील करू शकतो आपण. आपलं नाव, आयफोनचं नाव, सॅमसंगचा फोन घ्यायला गेला, त्याच प्रकारचा त्याच क्वालिटीचा फोन सॅमसंग तुम्हाला 60,000 रुपयाला देत आहे आणि आयफोन तुम्हाला 1.5 लाख रुपयाला देत आहे. जे वरचे 90,000 रुपये आयफोन घेते त्यांच्या नावासाठी घेते ना, त्या मागचा खाल्लेल्या सफरचंदासाठी. तर यालाच तर तुम्ही काय म्हणणार? इनटँजिबल ऍसेट. ज्या ऍसेटचा, जे ऍसेट दिसत नाही पण त्या ऍसेटचा फायदा पैसा कमवण्यासाठी होतो त्याला इनटँजिबल ऍसेट म्हणतात. अमेरिका, जपान, चायना हे पुढे का गेलेत? कारण यांनी इनटँजिबल ऍसेट बनवलेत सगळ्यात जास्त. इनटँजिबल वस्तू बनवलेत. ओके, चायना तर काही टँजिबल गुड्स मध्ये, इनटँजिबल गुड्स मध्ये दोन्हीकडे करतं. जपान, अमेरिका वगैरे, अमेरिका सगळ्यात जास्त पुढे, म्हणजे युएस मधले सगळ्यात पुढे जायची गरज काय त्यांच्यामध्ये? युट्यूब आपण वापरतोय त्यांचं, कुठे त्यांना ऍप्लिकेशन डाउनलोड करायला आपल्याला जास्त बनवावं लागणार आहे का? नाही. म्हणजे इनटँजिबलचं क्रिएशन जेवढं जास्त असेल ना, तेवढ्या प्रकारची तुमचं गेन जास्त असेल. नॉन ऑपरेटिंग ऍसेट्स, त्यालाच आपण काय म्हणतो? फिक्टिशियस ऍसेट्स. विच ऑफ द फॉलोइंग अकाउंटिंग इक्वेशन इज नॉट करेक्ट? अकाउंटिंग इक्वेशन, अकाउंटिंग इक्वेशन काय माहिती का? ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस आउटसाइडर्स लायबिलिटी. आता पहा, ऍसेट आणि लायबिलिटी असते ना, त्याच्यामध्ये काही भाग कॅपिटलचा असतो, काही भाग लायबिलिटीचा असतो. मग कॅपिटल काढायचं असेल तर कॅपिटल इज इक्वल टू लायबिलिटी इकडे प्लस मध्ये, इकडे गेल्यानंतर मायनस, म्हणजे ए मायनस एल करावं लागेल. आता लायबिलिटी काढायची तर ए मायनस सी करताल तर याच्यातला कोणताही एक फॉर्म्युला तुम्हाला विचारला जाईल, याला म्हणतात तुम्ही अकाउंटिंग इक्वेशन. ओके, ऍसेट्स मायनस लायबिलिटीज इज इक्वल टू इक्विटी. इक्विटीला इथं अर्थ आहे कॅपिटल घेतलेलं त्यांनी. ऍसेट्स मायनस इक्विटी इज इक्वल टू लायबिलिटी. तर त्या उद्देशाने पाहायला गेलं तर हे सुद्धा बरोबर होईल. ऍसेट्स मायनस लायबिलिटी इज इक्वल टू इक्विटी अँड ऍसेट प्लस लायबिलिटी इज इक्वल टू इक्विटी. हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. पहिलं किती क्वेश्चन झाले असे मिस्टेक्सला? ऍसेट्स प्लस लायबिलिटी इज इक्वल टू इक्विटी होणं शक्यच नाही. ओके, क्वेश्चन नंबर 69 हा एक रॉंग आहे याच्यामध्ये आन्सर्स त्याचं. आणि त्याच्या आधी आपण कोणता पाहिला होता? फिक्टिशियस ऍसेटचा एक पाहिला, त्याच्यानंतर जो की चुकला होता हा 67चं पण आन्सर याच्यात चुकलेलं आहे, जे खाली एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे बरोबर, फक्त त्याच्यामध्ये चुकलेलं आहे ते. ओके, बाय एक्सप्लेनेशन, ऍसेट्स मायनस इक्विटी इज इक्वल टू लायबिलिटी इज नॉट करेक्ट. द करेक्ट अकाउंटिंग इक्वेशन इज ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटी प्लस इक्विटी. यार भाई तडा, हे झालं ना मग. मॅडम जरा टायपिंग वरती लक्ष द्या आणि सोल्युशन्स जे दिलेले आहेत ना त्याच्यातले काही, त्या सोल्युशन्स मध्ये मिस्टेक आहे. टायपिंग वरती लक्ष द्या, टायपिंग मधून जरासे मिस्टेक्स व्हायला लागलेले आहेत. जिथं इक्विटी इज इक्वल टू ऍसेट्स प्लस लायबिलिटीजचं इक्वेशन दिलत ना मी, तिथं वेगळ्याच प्रकारचे टाकलेले आहेत. ऍसेट्स मायनस लायबिलिटीज इज इक्वल टू इक्विटी, ऍसेट्स मायनस इक्विटी इज इक्वल टू लायबिलिटी अँड लायबिलिटी प्लस इक्वल टू इज इक्वल टू इक्विटी. विच इज नॉट करेक्ट म्हटलंय का? इक्वेशन इज नॉट करेक्ट. बरोबर आहे, बरोबर, इक्वेशन इज नॉट करेक्ट, हे करेक्ट नाही. बरोबर, ओके.
बाकीचे करेक्ट आहेत. सॉरी माझ्यात समजण्यात फॉल्ट झाला. बरोबर आहे मॅडम. सॉरी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सबसिडियरी बुक. सबसिडियरी बुक आठ प्रकारचे आहेत. आता या आठ प्रकारचे कोणते? तर चार बुक्स पाहिजेतच आहेत. परचेस बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स बुक, सेल्स रिटर्न बुक. बरोबर. हे झाले किती? चार बुक. पुढे बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक. हे किती झाले? दोन. चार आणि दोन किती झाले? सहा. आता राहिले दोन, कॅश बुक आणि जर्नल प्रॉपर. असे आठ प्रकारचे सबसिडियरी बुक्स आहेत. सबसिडियरी बुकचे टाइप्स किती आहेत? आठ. पहिला प्रकार परचेस बुक, दुसरा प्रकार परचेस रिटर्न बुक, तिसरा प्रकार सेल्स बुक, चौथा प्रकार सेल्स रिटर्न बुक. आता विशेष काय माहिती का? हे जे चार बुक मी सेपरेट लिहिलेत ना बाजूला, ह्या सगळ्यांमध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे? क्रेडिट. हा, आता इकडे बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत ना. त्याच्या बदल्यात काहीतरी मिळालं ना आपल्याला, त्याने हमी दिली, हमी पत्र आपल्याला की मी एवढ्या दिवसानंतर पैसे देतो. बिल्स रिसिवेबल, मी एवढ्या दिवसा पैसे देतो, हे आपण आपल्या दुसऱ्या सांगितलं ज्याच्याकडून वस्तू खरेदी करतोय त्याला बिल्स पेएबल. कॅश बुक, कॅश बुकचे वेगवेगळे प्रकार. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार येणार कॅश बुक मध्ये? तर सगळ्यात पहिल्यांदा कॅश बुक मध्ये मेन कॅश बुक आणि पेटी कॅश बुक. जिथं मोठे मोठे ट्रान्झॅक्शन होतात त्याला म्हणणार मेन कॅश बुक. आणि जिथं छोटे छोटे कॅश ट्रान्झॅक्शन, चहाचं बिल, कॉफीचं बिल, पेनचं बिल असेल, काही छोटेसे ट्रान्झॅक्शन झाले असतील, तर ते झाले पेटी कॅश बुक. आता पेटी कॅश बुक मध्ये सिम्पल पेटी कॅश बुक आणि अनालिटिकल पेटी कॅश बुक. मेन कॅश बुक मध्ये तीन प्रकार, सिम्पल कॅश बुक, डबल कॉलम कॅश बुक आणि ट्रिपल कॉलम म्हणजे मल्टी कॉलम. सिंगल कॉलम म्हणजे सिम्पल कॅश बुक, मी आता जे म्हटलं विदाऊट बँक, ज्याच्याकडे बँक अकाउंटच नाही तो सिम्पल कॅश बुक म्हणणार. ज्याच्याकडे बँक अकाउंट आहे तो कॅश कॉलम आणि बँक कॉलम दोन कॉलम. आता तिसरं हे कोण ठेवणार? ज्याची खरेदी विक्री खूप जास्त मोठ्या प्रमाणात होते आणि त्याला कॅश डिस्काउंट मिळतो, तर तो व्यक्ती ट्रिपल कॉलम कॅश बुक. म्हणजे कॅश, बँक आणि डिस्काउंट असे डेबिटला तीन आणि क्रेडिटला तीन करणार तो. मग आता बघूयात कालचं. परचेस बुक आहे का याच्यात? आहे. बिल्स रिसिवेबल बुक आहे का? आहे. सेल्स बुक आहे का? आहे. ऍसेट बुक नाही ना, इथं कुठं असलं? सबसिडियरी बुक मध्ये बुकच नाही आपल्या आठ मध्ये. परचेस बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स बुक, सेल्स रिटर्न बुक, बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक आणि त्याच्यानंतर कॅश बुक आणि जर्नल प्रॉपर. किती झाले? आठ प्रकार झाले. ऍसेट्स कुठं काढले का आपण? नाही काढलं त्याच्यामध्ये. आता याचे ऍसेट बुक म्हटले ना, हे लेजर मध्ये काढलं जातं. लेजर येते एक प्रकारचं. किती क्वेश्चन झाले आपले आता? नेक्स्ट क्वेश्चन 71 म्हणजे 41 पासून चालू केलतो. फक्त 30 प्रश्न झालेत एवढ्या याच्यात. वेळ किती झाला आपल्याला? 1 तास 7 मिनिट 19 सेकंद. ओके. म्हणून प्रत्येक पार्ट मी तुम्हाला काय म्हणतो, एवढे व्हिडिओ पहा फक्त हे सोल्युशनचे. तुम्हाला कसला जरी एक्झामला प्रश्न विचारला तरी सोडवता येईल, कारण प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन इथं देतोय. शॉर्ट बट बेस्ट स्टडी तुमची इथं होऊन जाईल. मॅच द फॉलोइंग. ऍडमिशन. आता ऍडमिशन घेतल्यामुळे पहा, दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्तीचं ऍडमिशन. आधी दोन व्यक्ती होते, 3000 रुपये फायदा त्यांना, प्रॉफिट झाला. तर हा किती घेत होता? 1500 रुपये घेत होता. हा किती घेत होता? 1500 घेत होता. आता समजा तिसऱ्याने ऍडमिशन घेतलं, पहिलं काय घेत होता का? नाही. पुन्हा 3000 रुपये प्रॉफिट झाला. 3000, हा किती घेणार? 1000. हा किती घेणार? 1000. हा किती घेणार? 1000. मग मला सांगा, एक व्यक्ती एक्स्ट्रा आल्यामुळे पहिल्या दोघांचा जो प्रॉफिट होता तो जास्त झाला का कमी मिळाला हो? त्यांना कमी मिळाला ना. त्यांना माहिती होतं आपल्याला कमी मिळणार आहे, पण त्याचं जास्त भांडवल, एक्स्ट्रा कॅपिटल आणि एक्स्ट्रा मॅनेजमेंट स्किल तुम्हाला मिळणार होते ते. तर त्यामुळे तुम्हाला इथं 500 रुपये काय करावे लागले? कमी घ्यावे लागले. त्याग केला म्हणजे सॅक्रिफाईस केलं. काय केलं? सॅक्रिफाईस केलं. हे कशामध्ये? ऍडमिशन मध्ये. म्हणजे ऍडमिशनची जोडी कोणाला लागणार? सॅक्रिफाईसला लागणार ऍडमिशनची जोडी. आता बघा, पुन्हा तेच एक्झाम्पल घेऊयात. आता याच्यामध्ये होते तिघ जण पार्टनर. आता याच्यातला एक सोडून चालला समजा. आता पुन्हा 3000 झाले, तर हे किती घेणार? 1500. 1500 म्हणजे तिघांमधून दोघं गेल्यानंतर एक जण गेला तर बाकीच्या दोघांचा फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला. मग याला 500 चा फायदा झाला म्हणजे इथं काय झाला? गेन झाला.
म्हणजे रिटायरमेंटला काय येणार, गेन येणार. रिव्हॅल्युएशनला रिव्हॅल्युएशन, रिव्हॅल्युएशनच्या टायमिंगला ओल्ड रेशो, कारण ज्या वेळेस ऍडमिशन रिटायरमेंट डेथ, म्हणजे एखाद्या पार्टनरचं ऍडमिशन झालं, एखाद्या पार्टनरची डेथ झाली किंवा एखादा पार्टनर रिटायर झाला, या केसमध्ये त्यांचे जे ॲसेट्स असतात त्या ॲसेट कॅल्क्युलेट केल्यानंतर, रिव्हॅल्यू केल्यानंतर त्याच्यामधून जो गेन होणार आहे किंवा लॉस होणार आहे हा ओल्ड रेशोवरती डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा आहे. आता इथं नो पार्टनरशिप डीड आहे, काय पार्टनरशिप डीडच बनवली नाही तुम्ही त्या केसमध्ये, तर तुम्हाला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट इक्वल रेशोवरती करावं लागेल. ओके, त्या केसमध्ये तुम्हाला इक्वल डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. ओके, म्हणजे पहा ऍडमिशनसाठी आपण आता याला नंबर्स दिले इथं. ओके, ऍडमिशनसाठी 1 2 3 4. ओके, ऍडमिशनला 3 नंबर येते, रिटायरमेंटला 1 नंबर येते, रिव्हॅल्युएशनला 4 नंबर येते आणि नो पार्टनरशिपला 2 नंबर येते. म्हणजे 3 1 4 2, बघा 3 1 4 2 पहिलाच ऑप्शन आहे आपला याच्यामध्ये. ओके, चला पुढे क्वेश्चन नंबर 72. ऍज पर एएस 14 अकाउंटिंग स्टँडर्ड 14 परचेस कन्सिडरेशन इज व्हॉट पेएबल टू. ओके, परचेस कन्सिडरेशन जे पेएबल करतात कोण, शेअर होल्डर, हे अमलगमेशनसाठी अकाउंटिंग स्टँडर्ड 4. अमलगमेशन म्हणजे ज्या वेळेस दोन सारख्याच प्रकारच्या कंपन्या खस्ता खात असतात, दोन्ही सारख्याच प्रकारच्या कंपन्या बघा त्याच्यामध्ये. ओके, ज्या वेळेस त्या खस्ता खात असतात त्या टायमिंगला त्या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन पुन्हा नव्याने चालू करतात, पण दोन्हींचं नेचर सेम असलं पाहिजे, दोन्ही सारख्याच प्रोडक्ट मध्ये काम करत असलं पाहिजेत, त्या केसची सिच्युएशन आहे. अकाउंटिंग फॉर अमलगमेशन. ओके, पॉइंट लक्षात ठेवा हा. व्हेन अ कंपनी अर्न प्रॉफिट प्रायर टू इट्स इनकॉर्पोरेशन, ही कन्सेप्ट एक एक्सप्लेन करतो व्यवस्थित. ओके, लक्ष द्या. सॉरी, आता सगळ्यात महत्वाचं काय, बीकॉमचे असताल तुम्हाला काही कन्सेप्ट लक्षात असतील नसतील. ओके, त्याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट बघा, कॉर्पोरेशन इनकॉर्पोरेशन ही कोणत्या कंपनीसाठी, ज्या वेळेस एक कंपनी होती ए लिमिटेड आणि बी लिमिटेड अशा दोन कंपन्या आहेत, ए लिमिटेडनी बी लिमिटेडला घेतलं, विकत घेतलं, त्याच्यामध्ये ए लिमिटेडनी बी लिमिटेडला परचेस केलं. आता हे परचेस केलं 1 एप्रिल 2023 ला, बरोबर, या कंपनीने याला परचेस केलं, परंतु जी प्रोसेस असते ना डॉक्युमेंटची वगैरे, ती प्रोसेस व्हायला यांना 1 ऑक्टोबर 2023 पर्यंतचा वेळ गेला. म्हणजे आता ही कंपनी यांच्या नावावरती झाली. ओके, नावावरती झाली त्यांच्या आता कंपनी. आता मला सांगा, बी कंपनीची जी परचेस डेट होती ती परचेस डेट 1/4/2023 होती आणि ट्रान्सफर डेट 1 ऑक्टोबर होती, तर यामध्ये 6 महिन्याचा गॅप आहे. नाही पहिल्याच्या शेअर होल्डरच्या मालकीची राहिली, पहिल्याच्या डायरेक्टरच्या मालकीची राहिली ना नंतरच्या राहिली. मग या केसमध्ये काय झालं, किंवा या दोघांनी अमलगमेशन करायचं ठरवलं, 1/4 चालू झालं आणि 1/10 संपलं. आता ए बी लिमिटेड म्हणून नवीन कंपनी आली, पण या दोन्ही कंपन्या चालू होत्या. मग हे जे पहिल्या 6 महिने होता ना पिरियड, ह्या तयार होण्याच्या अगोदरचा जो 6 महिन्याचा पिरियड आहे हा प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे. हा कोणता पिरियड आहे, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. आणि हे तयार झाल्यानंतर जे झालं पुढे झालं, म्हणजे हा बिझनेस तयार झाला त्यांच्या नावाने पडला, हा पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. याला काय म्हणणार आपण, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. मग आता हे जे ज्या वेळेस त्यांचा बिझनेस त्यांच्या नावावरतीच नाही आणि प्रॉफिट कमवला तर तो वाटून घेऊ शकत नाही, त्याला आपण कॅपिटल रिसिप्ट म्हणतो. कोणती रिसिप्ट म्हणणार, कॅपिटल. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो, म्हणून प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचा जो कॅपिटल प्रॉफिट होईल त्याला कॅपिटल प्रॉफिट म्हणणार आपण. रेव्हेन्यू प्रॉफिट नाही, पोस्टचा रेव्हेन्यू आहे, प्रीचा नाही. कॅपिटल प्रॉफिट बरोबर, लायबिलिटी नाही,
रिजर्व फंड नाही. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅश आउटफ्लो ऑफ द फर्म. इनफ्लो म्हणजे पैसे येणे आणि आउटफ्लो म्हणजे फर्म मधून पैसे जाणे. ओके, ही फर्म आहे समजा, हे झालं इनफ्लो. ओके सॉरी, हे झालं इनफ्लो आणि हा झाला आउटफ्लो, पैसे फर्म मधून जाणं. डिप्रिसिएशन, डिव्हिडंड. डिव्हिडंड कुणाला दिला जातो? शेअर होल्डरला दिला जातो. पैसा गेला का आला? गेला. इंटरेस्ट पेमेंट, व्याज ज्याच्याकडून घेतलं त्याला. टॅक्सेस गव्हर्नमेंटला, पैसा चालला ना तिने केसमध्ये. डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशनचं लेक्चर तुम्हाला घेत असताना मी सांगितलं होतं, डेप्रिसिएशनचं लेक्चर नीट बघा. डेप्रिसिएशन इज अन एक्सपेंडिचर बट नॉन कॅश एक्सपेंडिचर, तो कॅश मध्ये दिला जात नाही. मग इथं आउटफ्लोज नाही ना, कॅशच गेली नाही तर. व्यवस्थित पाहून घ्या डेप्रिसिएशनचं लेक्चर, तुम्हाला तिथं फायदेशीर ठरल. Which of the following techniques for appraisal of investment proposal are passed on the time value of money? आता खालीलपैकी कोणते टेक्निक आहे जी अप्राइजल इन्व्हेस्टमेंट प्रपोजल प्रपोजल देण्यासाठी चांगल्या प्रकारचं एक कंटेंट बनवते? इंटरनल रेट ऑफ रिटर्न, आय आर आर म्हणजे इन्व्हेस्टरला डिसाईड करण्यासाठी त्यांचा आय आर आर कसा आहे, आणि प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स मेथड, त्यांचे प्रॉफिटेबिलिटी मेथड कशी, या प्रकारचा. तर दोन्ही पण महत्वाचे आहेत त्याला निर्णय घेण्यासाठी, डिसिशन घेण्यासाठी. आय आर आर काय, इंटरनल रेट ऑफ रिटर्न काय, आणि पुढच्या कन्सेप्ट प्रॉफिटॅबिलिटी इंडेक्स काय, तो याच्यामध्ये दिलेला आहे. फ्रॉम इन्व्हेस्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, कॉस्ट ऑफ कॅपिटल ऑफ, कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय माहिती का? कॉस्ट ऑफ कॅपिटल आधी समजून घ्या. समजा ही कंपनी, बरोबर, आता या कंपनीने काय केलं, तुम्ही इन्व्हेस्टर आहे तिथं, तुमच्याकडून 100 रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंट घेतली. आता तुमच्याकडून 100 रुपये इन्व्हेस्टमेंट घेतली, आता यांच्यासाठी जो कॉस्ट आहे, याच्यासाठी खर्च काय असणार आहे, तर ते तुम्हाला 10% व्याज देणार आहेत. 10% व्याज देणार म्हणजे हे दर महिन्याला किंवा दर वर्षाला जे 10 रुपये देणार आहेत, हे इन्व्हेस्टरचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघा. पहा, त्या कंपनीचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे ती, पण इन्व्हेस्टरचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर हे 10 रुपये तुमच्यासाठी काय, इन्कम. आणि इन्कमला दुसरं नाव काय, यील्ड. मग बघा, इंटरेस्ट रेट, मार्केट व्हॅल्यू, यील्ड ऑफ कॅपिटल सॅक्रिफाईस अँड स्टॉक एक्सचेंज व्हॅल्यू. तुम्ही जे 100 रुपये सॅक्रिफाईस केले आणि कंपनीला दिले ना, त्याच्यासाठी 10 रुपये तुम्हाला त्याचं व्याज मिळते, ते यील्ड आहे तुम्हाला त्याच्यासाठी. ओके, पॉईंट ऑफ व्ह्यू बघा कोणाचा आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल फ्रॉम ऑल सोर्सेस ऑफ फंड, सर्व सोर्सेस जे आहेत फंडचे, त्या सर्व सोर्सेसचा फंडचे कॉस्ट काढली, एकत्र केली, तर काय म्हणणार? तर बा, सगळ्यालाच एकत्र करण्याच्या प्रोसेसला आपण कंपोजिट म्हणतो. सगळंच एकत्रितपणे कॅल्क्युलेट करणं म्हणजे कंपोजिट. स्पेसिफिक कॉस्ट एका युनिटची काढतोय का? नाही, सगळ्याच युनिटची. कंपोजिट कॉस्ट हे बरोबर आहे. इम्प्लिसिट कॉस्ट म्हणजे फक्त इंटरनल, एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट असे असतात कन्सेप्ट. अकाउंटिंग कॉस्ट, इकॉनॉमिक कॉस्ट त्याच्यामधले हे अकाउंटिंग कॉस्टचे टाईप आहेत, इम्प्लिसिट कॉस्ट आणि एक्सप्लिसिट कॉस्ट, आणि सिम्पल ऍव्हरेज कॉस्ट हे नाही आहेत. वेटेड ऍव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. ओके, तर हे त्याचे एक एक कन्सेप्ट दिलेले आहेत. एवढं स्टँडर्ड मध्ये तुम्हाला नाही विचारणार. वेटेड ऍव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल, ही मार्केट व्हॅल्यू ऑफ द कंपनी इक्विटी, टोटल मार्केट व्हॅल्यू ऑफ कंपनीज डेप्ट अँड इक्विटी, कॉस्ट ऑफ इक्विटी, मार्केटेबल व्हॅल्यू ऑफ कंपनीज डेट, कॉस्ट ऑफ डेप्ट, कॉर्पोरेट टॅक्स रेट, TC, हे फक्त पाहून घ्या, ओव्हरलुक करा. कॅपिटल बजेटिंग डिसिशन आर रिलेटेबल टू कॅपिटल बजेटिंग, कशासाठी? ऍप्लिकेशन ऑफ फंड टू डिफरंट लॉंग टर्म ऍसेट्स. आता कॅपिटल बजेटिंग, कॅपिटल बजेटिंग आणि कॅपिटल फायनान्सिंग म्हणजे फायनान्स, रेजिंग अँड युझिंग ऑफ फायनान्स. पहा, बिझनेसमध्ये काय चालतं, पैसा कुठून आणायचा आणि कुठं वापरायचा. कॅपिटल बजेटिंग म्हणजे कुठं वापरायचा, आणि कॅपिटल फायनान्सिंग म्हणजे कुठून आणायचा. इनकॉर्पोरेशन ऑफ फायनान्स. ओके, इनकॉर्पोरेटिंग फायनान्स. सो ॲलोकेशन ऑफ फंड्स टू डिफरंट लॉंग टर्म ॲसेट्स, allocation of assets to short term term plans, allocation of short term and long term, none of these. Tar pahila option barobar yel. The basic objective of financial management, financial management manje raising and application of finance manje using. Mang te asset gya kay bhi, is to maximize the wealth of shareholder. पहिलं मेन एम काय होतं माहिती का,
कंपन्यांचं मॅक्झिमम प्रॉफिट बरोबर. आता लेटेस्ट एरामध्ये काय झालंय, मॅक्झिमम एम म्हणजे कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ना ते दोन आहेत, एक मॅक्झिमम प्रॉफिट आणि मॅक्झिमम वेल्थ मॅक्झिमायझेशन. दुसरा वेल्थ मॅक्झिमायझेशन. वेल्थ मॅक्झिमायझेशन म्हणजे काय माहितीये का, जो शेअर होल्डर शेअरनी 100 रुपयाचा घेतलेला आहे त्या शेअरला 10,000 रुपये किंमत मिळून देणं शेअर मार्केटमध्ये, म्हणजे हे झालं वेल्थ मॅक्झिमायझेशन. कोणाचं बोलतोय आपण, शेअर होल्डरचं बोलतोय आपण. तर म्हणजे इथं मॅनेजमेंट इज टू मॅक्झिमाइज द वेल्थ ऑफ, वेल्थ कोणाची, शेअर होल्डरची, कारण शेअर होल्डर्स आर द रियल ओनर्स ऑफ द कंपनी. ओके चला पुढे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट डिसिशन्स आर, इन्व्हेस्टमेंट डिसिशन्स आर, एकदा तो डिसिशन घेतला कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचे की त्याला रिव्हर्स करता येत नाही, त्याला परत बदलता फ्लेक्झिबल करू शकतो पण रिव्हर्स करू शकतो का त्या डिसिशनला, नाही. इरिव्हर्सिबल आहे तो. कसा आहे डिसिशन, इरिव्हर्सिबल. फ्लेक्झिबल, न्यूट्रल, इरिव्हर्सिबल, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, न्यूट्रल पण नाही. Which of the following is our feature of capital budgeting? Capital budgeting cha manche using of finance. Huge investment, long term, long term effect, all of the above. Huge investment, mothi investment asnare. Long term, kiti divsasadi manche 10-15 varshasadi chis machinery ghetal, tumhi jaga ghetal. Long term effect, tacha effect long term sadi chasnare, all of the above. Standard cost is a... स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे बजेटिंग कॉस्ट, कॉस्ट बजेट करणं म्हणजे अगोदरच त्याला फाइंड आउट करणं. ओके बजेट म्हणू शकतात तुम्ही याला, की अगोदरच प्री डिटरमाइंड. ओके तर त्याला आपण म्हणू शकतो प्री डिटरमाइंड स्टँडर्ड कॉस्ट. म्हणजे बजेट बनवत नाही का आपण, की समजा पुढच्या वर्षामध्ये मला 5,000 वस्तू तयार करायचे आहेत, तर लेबर साठी किती खर्च येईल, मटेरियल साठी किती खर्च येईल, वेअरहाऊसचा किती खर्च येईल, रॉ मटेरियलचा किती खर्च येईल मला, त्याच्यानंतर जे वेगवेगळे फॅक्टर्स असतील त्याच्यामधले, जे वर्किंग फॅक्टरी आहे फॅक्टरीमधले जे ओव्हरहेड्स येतील ते किती येतील त्याच्यामध्ये, पर मशीनरी वाईज किती कॉस्ट येऊ शकते, प्रोडक्शन झाल्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन किती कॉस्ट येऊ शकते, कारण त्या प्रकारचा सगळा विचार करणं, मग तो अगोदरच करणं आपण, म्हणजे स्टँडर्ड सेट करतो की एवढा अंदाजे मला खर्च आला पाहिजे, त्याला स्टँडर्ड कॉस्ट म्हणतो आपण. कॉस्टिंगचा क्वेश्चन आहे. वेअरहाऊस एक्सपेन्सेस आर अन एक्झाम्पल ऑफ वेअरहाऊस. आता नीट लक्षात घ्या, वस्तू प्रोड्यूस करणं हे कंपनीमध्ये चालतं आणि प्रोड्यूस केलेली वस्तू स्टोअर करतो कशासाठी, तर सेल करण्यासाठी. ओके इथला जर एक्सपेंडिचर असता तर तो आपण म्हटलं असते कंपनीमधला आतमधला प्रोडक्शन एक्सपेन्सेस आहे, प्रोडक्शन मधला एक्सपेन्सेस आहे. आता स्टोअर करून ठेवले कुठं, वेअरहाऊस मध्ये, कशासाठी, सेल करण्यासाठी, कुठं, मार्केटमध्ये. तर हा कोणता एक्सपेन्सेस आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्स आहे. फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे ओव्हरहेड कोणाला म्हणायचं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला, सॉरी हे एक सांगायचं राहिलं, ओव्हरहेड कोणाला म्हणणार तुम्ही, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ना त्याला ओव्हरहेड म्हणतात तुम्ही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणजे जिथं बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑफिसर्स बसतात आणि त्यांच्यावरती जो खर्च होतो इनडायरेक्टली, तो ओव्हरहेड. सेलिंग ओव्हरहेड म्हणजे वस्तू डायरेक्ट विकण्यासाठी, म्हणजे तिथं जाऊन आपण वस्तू विकतोय आणि त्या वस्तूसाठी कमिशन देतो, एजंटला विकायला लावली वस्तू त्याला कमिशन दिलं. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, वस्तू वाटप करण्याचा खर्च. तर तो कशाचा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड असतं एकत्र, तर त्याला तेच म्हटलं असतं. सेलिंग ओव्हरहेड वेगळं दिलं आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड वेगळं दिलं तर डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणणार त्याला. परंतु मॅक्झिमम टाइम सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड एकत्रच दिलं जातं. डायरेक्ट मटेरियल इज अ, डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, रॉ मटेरियल. एक वस्तू बनवायला किती खर्च येतो. आता याच प्रकारे तुम्ही मला सांगा. ओके तर इथे 84 वरती आपण स्टॉप करूयात, लेक्चर खूपच मोठं होत चाललंय, 1.5 तासाचं झालं. रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात.